जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, या देशातील कुणबी कष्टकरी बहुजन समूहाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले, बलिदान दिले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेनिमित्त ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेब जाधव, प्राध्यापक गणपतराव माने सर, डॉक्टर खिलारे सर, डॉक्टर सत्यनारायण काळे साहेब, डॉक्टर बबनराव बोडके सर यांनी माझा परिचय करून दिला, ते आदरणीय आमचे मार्गदर्शक, गोविंद शेळके सर यांनी अत्यंत चांगलं प्रास्ताविक केलं, ते चापके सर, माझे वर्गमित्र डॉक्टर बालाजी भोसले, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, बामसेब, सर्व बहुजनवादी संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, जमलेल्या माझ्या बहिणींना आणि भावांना, आज ह्या व्याख्यानाचा तिसरा दिवस आहे आणि माझी थोडी अडचण झालेली आहे, कारण प्रबोधनाच्या चळवळीत जे काम करतात त्यांना चांगलं स्तुती ऐकायची सवय नसते, त्यामुळे थोडा आज अतिरेक झाला। सरांनी माझ्या व्यक्तिगत आपुलकीपोटी माझं जास्तच कौतुक केलं, त्यामुळे मी थोडा संकोचलेला आहे, आपल्याला धन्यवाद देतो। सामाजिक कार्यकर्ते आम्ही गेली 30 वर्ष सामाजिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये वावरत आहोत आणि या माध्यमातून जो काही समतेचा, मानवतावादी विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अशा पद्धतीनं हा जो आपण माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याला शतशः धन्यवाद देतो, आपल्याप्रती ऋण व्यक्त करतो। गेली अनेक वर्ष ही व्याख्यानमाला सुरू आहे, आपण मला तिसऱ्यांदा बोलावलं, इतक्या चांगल्या प्रकारचे या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सर्व आयोजक, श्रोते आणि सर्व सहभागी समूहाचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण टाळ्या वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी अशी आपल्याला विनंती करतो। राजसत्ता, लोकशाही आणि वर्तमानातील राजकारण असा थोडासा मिश्र आणि किचकट असा विषय आहे, खरं तर हा अकॅडमिक विषय आहे, परंतु चळवळीतल्या लोकांना सुद्धा हा विषय समजावा म्हणून शेळके सरांचा आग्रह होता, त्या माध्यमातून हा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। विषयाला अनुसरून काही मुद्दे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण सर्व सुज्ञ आणि वैचारिक चळवळीतले लोक आहोत, त्यामुळे आपल्याला फार सखोल चर्चा करण्याची आवश्यकता भासणार नाही असं मला वाटतं। अनेक शेरोशायरी इथं झाल्या, त्यामुळे मलाही दोन ओळी म्हणण्याचा मोह या ठिकाणी होतो। एक खूप मोठे शायर होऊन गेले ठाकूर राजनाथ सिंह, त्यांच्या ह्या ओळी आहेत, आप कहते है सराफा गुलमोहर है जिंदगी, आप कहते है सराफा गुलमोहर है जिंदगी, हम गरीबों की नजर में बस एक कहर है जिंदगी, जो डलहौसी न कर सका वो ये मुकाम हुकाम कर देंगे, जो डलहौसी न कर सका ये हुकाम कर देंगे, कमीशन दो तो सारा हिंदुस्तान भी बेच देंगे, जो देखता हूं तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, मगर कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं, तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं, मैं अंधेरों को सुबह कैसे कहूं क्योंकि इन नजारों का मैं अंधा तमाशबीन नहीं, जो देखता हूं वही बोलने का आदि हूं, इस शहर का मैं सबसे बड़ा फसादी हूं, इस शहर का मैं सबसे बड़ा फसादी हूं। लोकशाही, राजसत्ता आणि वर्तमानातील राजकारण या विषयाकडे जात असताना आपण पहिल्यांदा भारतच नव्हे तर जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जो काही संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताची अवस्था समजून घेण्याची आवश्यकता आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाच्या आसपास कालखंड संपलेला आहे, संविधान 1950 ला लागू झालं, आपल्याकडे लोकशाही आहे असं आपण समजतो, अनेक पक्ष सत्तेमध्ये होते, आले, गेले,
2014 पासून एक पक्ष सत्तेमध्ये आहे, विविध पक्षांची सत्ता आली गेली आणि त्यानंतर जेव्हा आम्ही लोकशाहीच्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या संविधानकाराने अभिप्रेत केलेल्या, त्या खरंच या देशातल्या गावखेड्यातल्या गोरगरीब श्रमिक लोकांना मिळाल्या का, हा खरा आजच्या समोरचा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून कुठल्या तरी एका राजकीय पक्षाला कुठल्या तरी नेत्याला टार्गेट करून हा या लोकशाहीचा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही। म्हणून हे असं का झालं, याला जबाबदार कोण आहे आणि खरोखरच आम्हाला लोकशाही समजलेली आहे का? आणि लोकशाही जर या देशामध्ये आहे तर आज खऱ्या अर्थाने लोकशाहीची कायदे व्यवस्था अंमलात आलेली आहे का? ज्या उद्देशाने हे शासन प्रशासन निर्माण झालं ते आपल्याला मिळालेलं आहे का? याचा गांभीर्याने आपल्याला विचार करावा लागेल। ही व्याख्यानमाला म्हणजे काही एंटरटेन टाइमपासचा विषय नाही। मगा मला वाटतं काळे साहेब माझ्याशी बोलत होते, ते म्हणाले की अहो लोक व्याख्यानालाच येत नाहीत, मोबाईलमध्ये अडकलेले आहेत। त्यांचं बरोबर आहे, व्याख्यानाला येत नाहीत पण सत्संगाला कसे जातात? तिथे त्यांना बोलावं लागत नाही, कारण लोकांचा माइंडसेट बिघडलेला आहे। आणि ज्या व्यवस्थेच्या विरोधात लोकांनी संघर्ष करायला पाहिजे त्या व्यवस्थेच्या विरोधात सर्वसामान्य माणसांनी संघर्ष करू नये, म्हणून त्याच्या अवनतीची कारणं त्याच्या पाप पुण्य आणि धर्म व्यवस्थेच्या माध्यमातून त्याच्या मेंदूमध्ये सरोगेट केली गेली आहे। आणि म्हणून 90% बहुजन शोषित समूह आज कुठल्याही भांडवलदारी धर्मव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याची हिम्मत ठेवत नाही, उलट त्याचा गुलाम आणि लाचार म्हणून वर्तन करतोय। याचं कारण या वैचारिक सरोगसीमध्ये आहे। आणि म्हणून आम्हाला प्रबोधनाच्या माध्यमातून माणसं आमची दिसत असली, विविध पक्षातले नेते आपल्या बहुजन समाजातून गेलेले जरी दिसत असले तर ते तसे का वागतात? तर बौद्धिक सरोगसी हे त्याचं प्रमुख कारण आहे। पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे। दुसरा एक धोका आज आपल्या लोकशाही समोर असा निर्माण झालेला आहे, एक विभागणी या देशामध्ये आयडियोलॉजीची झालेली आहे। ही विभागणी आम्ही केलेली नाही, या देशातला संघर्ष काय आहे ज्योतिराव फुले यांनी सांगितला गुलामगिरी ग्रंथामध्ये। हा संघर्ष नेमका आहे काय? तर मग इथे हिंदू विरुद्ध मुसलमान संघर्ष आहे का? इथे मराठा विरुद्ध तेली तांबळी कुंभार चांबार असा काही संघर्ष आहे का? किंवा प्रांतीय संघर्ष आहे का? भाषेचा संघर्ष आहे का? स्त्री विरुद्ध पुरुषाचा संघर्ष आहे का? तर असा कुठलाही संघर्ष भारतात अस्तित्वात नाही। ते फुल्यांनी त्याच्यावर आधोरेखन दिलेलं आहे। फुले म्हणतात की शोषित आणि शोषक असा संघर्ष आहे, भूमिपुत्र आणि भूदेव अशी भारताच्या संदर्भातली लढाई फुल्यांनी अधोरेखित केलेली आहे। आणि म्हणून आम्हाला सुद्धा जी आता लढाई पुढे लढायची आहे सर्व शोषित वर्गाला, सर्व अधिकार वंचित गोर गरीब सर्व जातीय सर्व धर्मातले जे सर्वहारा लोक आहेत, ज्याला महात्मा फुल्यांनी शुद्राती शुद्र असा शब्द वापरलेला आहे, अशा जनसमूहाला एकत्र येऊन जर बंड करायचं असेल तर आमची खरी लढाई फॅसिस्ट आणि मानवतावादी हा लढा जगाच्या निर्मितीपासून सुरू झालेला आहे। ते तो लढा आपल्याला लढावा लागणार आहे, ती भूमिका आपल्याला यापुढे घ्यावी लागणार आहे। आणि म्हणून जे धर्मांध आहेत, मूलतत्ववादी आहेत, फॅसिस्ट आहेत, एकच धर्म एकच देव एकच झेंडा एकच रंग एकच नेता एकच विचार असं जाना जाना व्हावं वाटतं, तो देशाच्या धर्माचा तर नव्हेच तर समग्र मानवी समूहाचा शत्रू आहे। हे पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल। आणि तो कुठल्या जातीचा आहे, देशातला आहे, कुठला नागरिक आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, याच्यापेक्षा तो मानवद्रोही आहे आणि त्याला संपवणं हे समतावाद्याचं कर्तव्य आहे। ही भूमिका घेऊन पुढची लढाई आपल्याला लढावी लागेल, नाहीतर आपल्या बहुजन समाजात जर विभाजन झालं आता महापुरुषही जातीत वाटून टाकण्यात आलेले आहे। आणि म्हणून ही लढाई आपल्याला समजून घ्यावी लागेल। एका बाजूला फॅसिस्ट धर्मांध अशा प्रकारच्या शक्ती आहेत ज्या चर्चाच करायला तयार नाहीत, त्या मूलतत्ववादाला चिकटलेल्या आहेत। जाधव साहेब नेहमी आम्हाला एक प्रश्न बहुजन चळवळीत विचारला जातो, आम्ही जेव्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधन करतो, लोक आम्हाला म्हणतात तुम्ही हिंदू धर्मातल्या पुरोहितावर टीका करता पण तुम्ही ख्रिश्चन मुसलमानावर का बोलत नाही? आता जेव्हा प्रॉपर्टीसाठी भांडण होतं तर भाव भावाचं होतं का शेजारा शेजाऱ्याचं होतं? पहिले आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील। आम्ही ज्या धर्मव्यवस्थेने सफर झालो त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा बोलणार आहोत। याचा अर्थ आम्ही मुस्लिमातल्या ख्रिश्चनातल्या किंवा अन्य कोणत्या धर्मातल्या मूलतत्ववादाचं समर्थन करतो असा होत नाही। आम्ही ज्या अर्थी हिंदू पुरोहित ब्राह्मण पुरोहितशाहीचा विरोध करतो तर तशाच प्रकारची अमानुष पुरोहितशाही ही कोणत्याही इतर धर्मात असली तर त्याचा सुद्धा निषेधच आहे, त्याचा सुद्धा आम्ही विरोधच करतो। हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून कुठलाही मूलतत्ववाद हा मानवतेला घातक डेंजर आणि विकृत स्वरूपाचा आहे,
तो संपवण्याचा लढा समग्र शोषित जगभरातल्या लोकांना यापुढे उभं करावं लागेल. मी जगभरातले यासाठी म्हणतो कारण आता राष्ट्र ही संकल्पना जवळपास संपुष्टात येत चाललेली आहे. आता कोणत्याही राष्ट्राला सीमा भौगोलिक राहिलेल्या नाहीत. अजून 22 वर्षानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहे, जातीचे नागरिक आहे, याच्यापेक्षा तुम्ही ज्ञानवंत आहात का, नॉलेज आहे का, याच्यावर तुमची जगामध्ये यापुढे ओळख होणार आहे. आणि म्हणून या सीमांची मर्यादा आता संपत चाललेली आहे. ग्लोबल व्हिलेज जग झालेलं आहे. म्हणून कुठल्याही जगात कुठलीही घटना घडली तर त्याचे 60% सर्वसामान्य आपल्या गाव खेड्यात सुद्धा उमटतात. अशा प्रकारचं हे विश्व आता एक ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. आणि म्हणून आता केवळ एका जातीपुरता, गावापुरता, धर्म किंवा राष्ट्रापुरता विचार आपल्याला करून चालणार नाही. आणि महापुरुषांच्या विचारात तर भौगोलिक सीमांची मर्यादा नसते हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेलं आहे. आपल्या देशाचे जे विद्यमान प्रधानमंत्री आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या संघटनेतून आले तुम्हाला सांगायची गरज नाही. पण हे जेव्हा भारत सोडून परदेशामध्ये जातात तर तिथे जाऊन काय सांगतात, तिथे जाऊन भाषण करताना सांगतात की मी छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध, गांधी आणि आंबेडकर यांच्या देशातून आलेलो आहे. ते तिथे साळवरकर, गोळवलकर, हेडगेवार यांचं नाव घेत नाहीत कारण गोळवलकर हेडगेवारांना जग ओळखत नाही. हा देश गांधी, बाबासाहेब, बुद्ध आणि आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो. ही तुमची ताकद आहे, ही अपरिहार्यता आहे. पण त्याचबरोबर एक असिम्युलेशनचा नवा धोका आपल्या देशात आता तयार झालेला आहे. ही लोकशाही वाचवायची असेल तर तुम्ही ज्या अर्थी सावरकर, टिळक, गोखले, आगरकर, रानडे स्वीकारत नाही, हेडगेवार स्वीकारत नाही, आता तुमच्याच महापुरुषांचं असिम्युलेशन करायचं नवं तंत्रज्ञान शोषकांनी या देशामध्ये विकसित केलेलं आहे. आणि मग बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जिजामाता, अहिल्याबाई, सावित्रीबाई, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संत रविदास महाराज, पंजाबराव देशमुख, भाई उद्धवराव पाटील, हे जे तुमचे बहुजन समाजातले लोक आहेत त्यांचं ब्राह्मणीकरण करायचं, आशीर्वेशन करायचं, त्यांचे चारित्र्य हनन करायचं, अशा प्रकारचं तुम्हाला हतोत्साहित करायचं असं एक नवं षडयंत्र या देशामध्ये आता निर्माण झालेलं आहे. आणि ही लढाई दोन स्तरावरची आहे. बौद्धिक स्तरावर लढत असताना आपले महामानव जे आपले नव्हे तर संपूर्ण विश्वाचं दैवत आहेत हे कोण आहेत आणि त्यांचं असिम्युलेशन झालेलं आहे का, ब्राह्मणिझम झालेला आहे का, हे तपासून आपल्या महापुरुषांचे विचार स्वीकारणं आता ही नव्या युगाची लढाई झालेली आहे. आणि म्हणून बहिणीनो आणि भावांनो, ही कुठल्याही मूलतत्ववादाच्या विरोधात, फॅशिस्टांच्या विरोधात, धर्मांधाच्या विरोधात लढाई ही खरी आजच्या युगाची ही लढाई झालेली आहे. म्हणून भारतीय लोकशाहीच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला जगाचा परिप्रेक्ष्य विसरून चालणार नाही. त्या दिशेने आपल्याला गंभीरपणे वाटचाल करावी लागेल तर हा देश आपल्याला स्वातंत्र्याचे फळ चाकणारा देश म्हणून पुढे जाता येईल. आज आपल्या देशातली अवस्था काय आहे, जेव्हा आपण राजसत्ता म्हणतो, लोकशाही म्हणतो, तेव्हा सत्तेचा जेव्हा आम्ही विचार करतो, प्रचलित राजकारण जर आपण बघितलं, आता सध्याचं जर आपण राजकारण बघितलं, तर असा कोणता माणूस आहे की जो सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला आहे आणि तो आमदार खासदार होण्याचं स्वप्न बघू शकतो. राजकारण म्हणजे घाणेरड आहे, वाईट आहे, इथे प्रचंड पैसा लागतो, इथे भ्रष्टाचारी माणसं लागतात, इथे गुन्हेगार लागतात, खून करणारे लागतात, भांडवलदार लागतात, त्याला अदानी अंबानीचा बर्दाश्त लागतो, अफाट पैसा लागतो, असं एक चित्र तयार केलं गेलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीने सर्वसामान्य माणसाला सत्तेत येण्याचे जे अधिकार दिलेले होते अप्रत्यक्षपणे तुमच्याकडून या दहशतीतून काढून घेतले गेलेले आहे. आणि जे शिकलेले, विचारवंत, ज्ञानवंत 50% लोक मतदानच करत नाहीत ते लोकशाहीच्या प्रवाहात नाहीत. आणि म्हणजे सत्तेमध्ये जातात ते जर गुन्हेगारासारखे वागायला लागले तर त्याचा दोष मतदान करणाऱ्यावर सुद्धा जातो हे आपण अनुलक्षून घेतलं पाहिजे तर आपल्याला पुढे जाता येईल. संविधानाने जी व्यवस्था आपल्याला निर्माण करून दिली त्या व्यवस्थेला आपल्याला आपला राजा कसा असायला पाहिजे हे निवडण्याचे अधिकार जर सर्वसामान्य लोकांना दिले असतील, ते लोक जर आपल्या मतदानाचा वापर करत नसतील, अहो लाज वाटली पाहिजे. आता शिक्षकांचं मतदान झालं, पदवीधरांचं मतदान झालं, मी शहरात पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो, ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट नाही. शिकलेले लोक सुद्धा पैसे घेतल्याशिवाय मतदान करणार नाही, करत नाहीत. अपवाद असतील त्यांना बंधन आहे. हे फॅक्ट आहे की नाही हे सांगा तुम्ही. काय तुम्ही गरिबांना दोष देता? आणि म्हणून तुम्ही विचार करा, या लोकशाहीच्या अध्यापतनाला ब्राह्मणी आयडियोलॉजी जबाबदार, जरूर हिटलरशाही, फॅसिस्टशाही आहे, पण आपला बेफिकरपणा सुद्धा एवढा जबाबदार आहे की नाही हे आपण या माध्यमातून तपासलं पाहिजे. आणि राजकारण वाईट आहे, मग जर तुम्ही इथे राजकारणात आले नाही मग महात्मा फुले महापौर का झाले, निवडून का आले, मग पंजाबराव देशमुख का मंत्री झाले,
लोकशाही मध्ये राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे. जर बाळासाहेब संविधान सभेवर निवडून गेले नसते आणि भारताचं संविधान जर संघवादाच्या विचारातून निर्माण झालेल्या एका माणसाने लिहिलं असतं तर तुम्हाला आज हक्काने इथे बसता आलं का याचा तुम्ही विचार करा. बसता आलं असतं का? म्हणून लोकशाही ही जर सत्ता ही सर्वोच्च आहे पण सत्ता ही स्वार्थासाठी नाही तर लोकहितासाठी वापरावी हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत आहे. इथे प्रॉब्लेम झाला. भारतात लोकशाही आहे पण दुर्दैवाने इथे लोकशाहीचा मालक आहे आणि इथे मालक असलेली लोकशाही. इथे घराणेशाही लोकशाहीच्या माध्यमातून जन्माला आलेली आहे. प्रत्येक पक्षाचा एक कुणीतरी प्रमुख आहे त्याच्या पलीकडे तिथले नेते विचारच करत नाहीत आणि म्हणून काय प्रॉब्लेम आहे. आणि ही जी काही व्यवस्था परिवर्तन प्रबोधन आम्ही म्हणतो हे प्रशिक्षण द्यायचं कोणी? आणि म्हणून मूलभूत प्रश्न असा आहे जेव्हा बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता मूल्य घातली तेव्हा अनेकांनी बाबासाहेबांवर आरोप केले की ही मूल्य तुम्ही फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतली कारण त्यापूर्वी फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली होती. युरोपियन राष्ट्रामध्ये रेनिसांस झाला तिथले रशियात झाला फ्रान्समध्ये झाला इंग्लंडमध्ये झाला अनेक ठिकाणी रेनिसांस झाले बंड झाले. फ्रान्समध्ये लोकशाही कशी आली रशियात लोकशाही कशी आली? तिथला राजा एवढा जुलूम करत होता प्रजेवर त्या जुलमाला जनता कंटाळी एकत्र आली राजाला त्यांनी जाहीर फाशी दिली तिथे लोकशाही निर्माण झाली. राजाला ठार मारून लोकशाही निर्माण झाली हा युरोपला रेनिसांस आहे. पण भारतात एक असा राजा होऊन गेला त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांवर जेव्हा आरोप झाले ते म्हणाले हे समता स्वातंत्र्याची मूल्य मला फ्रान्सला जायची गरज नाही कारण ही मूल्य रुजवणारं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत निर्माण केलं होतं ते राजे माझे आदर्श आहे. बुद्धाचं तत्वज्ञान हे माझं आदर्श तत्वज्ञान आहे. फुले हे माझे गुरु आहेत हे सांगणारे बाबासाहेब होते ही परंपरा आहे. आणि मग तुम्हाला सुद्धा आज जेव्हा आम्ही 2022-23 साली जेव्हा चर्चा करतो तर तुम्हाला मीडियाने माध्यमाने काल्पनिक जे महापुरुष तयार केलेत त्यांच्या जाळ्यात अडकायचं आहे का आपल्या महापुरुषाचा शोध घ्यायचा आहे हा खरा तुमच्या समोरचा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या काळात ते हेडगेवार होते टिळक होते आगरकर होते गोखले होते रानडे होते सगळे होते. गांधी सारखा एक महान महापुरुष पण बाबासाहेबांच्या काळात होता पण त्यांचं नेतृत्व बाबासाहेबांनी स्वीकारलं नाही. बाबासाहेब 2500 वर्ष मागे बुद्धापर्यंत गेले फुल्यांपर्यंत गेले छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेले. तुमची नाळ जर विचाराशी जुळली असेल तर तुम्हाला वैचारिक वारसा काय आहे त्यापर्यंत जाण्याचं बळ देणं ही खरी वैचारिक लढाई आहे हे माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून बहिणींनो आणि भावांनो सत्तेचा विचार काय आहे विचाराची सत्ता की सत्तेचा विचार हा खरा संघर्ष आहे. लोकशाही कशासाठी? जनकल्याण हे लोकशाहीचं मूलभूत सूत्र असलं पाहिजे. लोकशाही ही सर्वोच्च व्यवस्था आहे असं माझं म्हणणं नाही पण लोकशाही ही काही ईश्वराने जन्माला घातलेली नाही माणसाने एक प्रिन्सिपल सिस्टीम म्हणून लोकशाही जन्माला घातलेली आहे. आणि लोकशाहीचे वैशिष्ट्य काय आहे तर जास्तीत जास्त लोकांचं कल्याण हे लोकशाहीचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बुद्धाचं तत्वज्ञान लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. सर्वजण हिताय सर्वजण सुखाय हे जरी तत्व तुम्हाला चांगलं वाटत असलं तर कुठल्याही व्यवस्थामध्ये ते व्यवहार्य ठरत नाही ते आपण अंमलात आणू शकत नाही. सर्वजण हिताय म्हणल्यावर अदानीचे कल्याण होते अंबानीचे कल्याण होते आणि माझ्या खात्यावर हिमाय होते असं काही होत नाही. कुठेतरी तुम्हाला प्रिन्सिपल लावावं लागतं आणि म्हणून धर्म शोषकाच्या भांडवलदाराच्या माध्यमातून बाहेर पडून समूहाला त्याचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून लोकशाही समाज व्यवस्था ही माणसाच्या ज्ञानाच्या परिमार्जनातूनच तयार झालेली आहे. आणि आज आमच्या समोर हा मुद्दा पुढे घेऊन जात असताना जो संघर्ष आहे तो संघर्ष आज त्रिमितीमध्ये विभागला गेलेला संघर्ष आहे. आज काय झालेलं आहे की मागच्या काळामध्ये शोषकांकडे धर्म होता ब्राह्मणी वैदिक वर्णव्यवस्थेने या देशातल्या 60,000 जातीला गुलाम ठेवलं स्त्रियांना शूद्र लेखलं ते केवळ धर्माची कलम वापरून शूद्र लेखलं त्याच्या हातात धर्म होता. आणि भारतीय धर्मव्यवस्थेचा आणि राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर इथे राजा कुणीही असला तर धर्मव्यवस्था ही प्रबळ होती आणि अंतिमतः राजाला धर्मव्यवस्थेचं सूत्र मान्य करावं लागत होतं असाच धर्म आणि राज्यव्यवस्थेचा इतिहास आहे. म्हणून या धर्मव्यवस्थेची कलम तोडणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी मनुस्मृतीचं कलम न मानता महाराला पाटील केलं पाटलाचे हातपाय तोडले ब्राह्मणालाही कापलं मुसलमानाला वकील केलं हे होते शिवाजी महाराज. धर्मवर्चन होऊ दिला नाही छत्रपती झाल्यावर वैदिक ब्राह्मणावरच नव्हे तर सर्व धर्माच्या पुरोहितावर
त्यांनी जर काही प्रतिबंध केला रामाचार केला तर त्याला दंड देण्याचे अधिकार छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांनी मिळवले होते। हे लोकशाहीचं मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था होती। आणि म्हणून जगामध्ये लोकशाही निर्माण झाली, राजाला ठार मारून निर्माण झाली, पण भारत शिवाजी एक असे एकमेव राजे होऊन गेले की लोकांनी स्वतःचा जीव दिला आणि आपला राजा घडवला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। आणि म्हणून शिवाजी महाराजांची राजवट सुद्धा ही भोसल्यांच्या नावाने शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखली जात नाही, तर ते स्वराज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं। ही छत्रपती शिवाजी महाराजा राज्याचं वैशिष्ट्य आहे। आज आमचे आमदार खासदार संडासलाही देणगी देतात, तर वरी नाव लिहायला होतात आमच्याच्या सौजन्याने, आता त्यांनी केव्हा नाव घ्यावं त्याचं। ही लोकशाहीची व्याख्या नव्हे। आणि म्हणून डायरेक्ट लोकशाही कुठे जगात आहे का, तर डायरेक्ट लोकशाही कुठेच नाहीये। आपल्या देशात सुद्धा जी लोकशाही आहे ती प्रतिनिधिक स्वरूपातली लोकशाही आहे। कारण ग्रीक मध्ये जे अथेन्स नावाचे लोकशाही गणराज्य होती, अरिस्टॉटल प्लेटोने सांगितली 2500 वर्षापूर्वी, किंवा बुद्ध काळामध्ये इथे गणराज्य होती, तर ग्रीक अथेन्स मधली गणराज्य जी होती ती सुद्धा डायरेक्ट लोकशाहीवर आधारलेली नव्हती। तिथल्या अभिजन वर्गालाच मतदानाचे अधिकार होते, आणि जेवढे मतदानाचे अधिकारी लोक होते तेवढे सत्तेचा वापर करत होते, गुलामांना मतदानाचा अधिकारच नव्हता। त्यापेक्षा बुद्धाची गणराज्य ही अधिक लोकशाहीला पूरक होती। आणि आता जी आपली भारतीय लोकशाही आहे ती सुद्धा प्रतिनिधिक स्वरूपातली लोकशाही आहे, कारण सगळेच लोक सत्तेत जात नाहीत, लोक आपला प्रतिनिधी निवडून पाठवतात। प्रतिनिधी निवडून देण्याचे हक्क तुम्हाला दिलेले आहे। तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार निवडून पाठवू शकता, पण तो इथून तिथे येऊन काय झक मारतो हे मात्र बघण्याचे अधिकार आपल्याकडे नाही। असं जर झालं असतं तर 50 कोटी घेऊन हे सरकार बदललं असतं का? तुम्ही निवडून पाठवलं, पण तुमच्या मताला काय किंमत द्यायची, त्याचे काही प्रियांबल, त्याचे काही विधी संकेत काही ठरलेले आहेत का? म्हणून प्रतिनिधिक लोकशाही ही आपल्या देशातली डायरेक्ट लोकशाही तर प्रतिनिधिक लोकशाही आहे। आणि म्हणून लोकशाहीमध्ये नागरिकावर जबाबदारी जास्त काय येते, तर प्रतिनिधी कसा निवडायचा हे जर तुम्ही सजग नागरिकांनी जर नीट बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन निवडलं नाही, तर ही लोकशाही 100% हुकुमशाहीमध्ये परावर्तित होऊ शकते। म्हणून आपल्याला हा लढा समजून घ्यावा लागेल। केवळ आमचं संविधान आहे आणि संविधानामध्ये सगळं चाललंय म्हणून जर आपण अंधारात राहिलो, तर हे संविधान कधी संपेल आणि हिटलरची हुकुमशाही या देशात कधी येईल याचा तुम्हाला अंदाज सुद्धा येणार नाही। कारण तुम्हाला माहिती आहे हिटलरचं फॅशिझम जगाने एकदा बघितलेला आहे। जर्मनी रसातळाला गेला, जे मूलतत्ववादाचा विचार करतात तो मुस्लिम लीगचा मूलतत्ववाद असो, तर आरएसएसचा मूलतत्ववाद असतो, आम्ही म्हणतो मराठा जातीचा जरी मूलतत्ववाद असला तर त्याला 100% आमचा विरोध असणार आहे, आम्ही समतावादी आहोत। कोणतंही असो, हे तुम्ही कराल तरच मानव जात शिल्लक राहील। हा उद्दामपणा उन्मत्तपणा हिटलरने केला। आणि तुम्हाला कल्पना आहे, हिटलर फक्त 1935 ते 1944-45 11 वर्ष फ्युरर होता, जर्मनचा हुकुमशाह होता। 11 वर्षामध्ये त्यांनी हे राज्य एवढं लयाला नेलं, सगळ्या जर्मन लोकाला तर संपवलंच, पण स्वतः सुद्धा त्याला आत्महत्या करावी लागली। आपल्याकडे हे नवीन सरकार येऊन 9 वर्ष झाली, अजून 3 वर्ष शिल्लक आहे, बघा काय होते नंतर। कालच आलेलं आहे, कशा पद्धतीने आज अदानीची चर्चा चालू आहे। लोकशाही म्हणजे मतदान करणे, झोपी जाणं नव्हे। 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत एक भाषण दिलेलं होतं, आणि त्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय लोकशाही समोरचे 3 धोके सांगितले होते। बाबासाहेब म्हणाले, आता हे संविधान आलं, संविधान आपण निर्माण केलं, आता संविधान लागू होईल, संविधान लागू झालं ब्रिटिश निघून गेले म्हणजे आता सगळं काही सुखानं निर्माण होईल आपोआप आणि लोकांचं कल्याण होईल, अशा भ्रमात राहू नका। हे बाबासाहेबांनी भाषण करताना म्हटलेलं होतं की आता या लोकशाहीपुढे 3 धोके आहेत, ते मी पहिल्यांदा सांगतो। भगतसिंग जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या वडिलांना एक त्यांनी पत्र पाठवलं होतं। भगतसिंग आपल्या वडिलांना म्हणाले, वडिलांनी विचारलं होतं की खूप तरुण वयामध्ये तू ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी गेलेला आहेस, तुझ्या बलिदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला नेहमी चिंता सतावत राहते की ह्या ज्यासाठी तुझा प्राण जाईल आणि हे स्वातंत्र्य ह्या देशाला मिळालं, तर ज्यासाठी तू प्राण दिलेला आहेस हे पुढचे राज्यकर्ते तुझ्या प्राणाची कदर ठेवतील का? तेव्हा एक पत्र लिहिलं, ते भगतसिंगाचं पत्र उठलं। भगतसिंगाने आपल्या वडिलाला असं लिहिलं की पिताजी, मला माहिती आहे की आमचा लढा गोऱ्या इंग्रजांच्या विरोधात सुरू आहे सध्या, कारण देशात पारतंत्र्य आहे,
आणि ही लढाई आम्ही 100% जिंकणार। आणि जेव्हा हे गोरे इंग्रज जाऊन या देशातले काळे इंग्रज सत्तेत येतील, आणि मी तुम्हाला अभिवचन देतो, भगतसिंग आपल्या वडिलांना म्हणतो, मी तुम्हाला अभिवचन देतो, मी जिवंत जर राहिलो सत्ता बदल होणारच आहे। आणि जेव्हा गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज सत्तेमध्ये येतील आणि ते सुद्धा ब्रिटिशांसारखं अमानुष वर्तन करायला लागतील, तर ज्या तीव्रतेने माझी बंदूक ब्रिटिशांच्या विरोधात चालली तेवढ्या ताकदीने ह्या काळ्या इंग्रजांच्या विरोधात मी लढायला रस्त्यावर उतरेल, हे सांगणारे भगतसिंग होते। आणि म्हणून हा सत्तेचा प्रकार आपण समजून घेतला पाहिजे। धर्म शोषकांच्या ताब्यात होता, एका धर्मपुस्तकाने 7,000 जातीला गुलाम केलं। आज शोषकांकडे तंत्रज्ञान हे नवं शस्त्र हातात आलेलं आहे, आज धर्म शोषकाकडे आहे। आणि आज दुर्दैवाने धर्मपुरोहित, भांडवलशाह आणि राज्यकर्ते ह्या तिघांची युती झालेली आहे। आणि आज राज्यकर्त्याच्या हातामध्ये टेक्नॉलॉजी आहे, म्हणून हा संघर्ष किती तीव्र झालेला आहे तुम्ही लक्षामध्ये घ्या। म्हणून ही लढाई जर आपल्याला खऱ्या अर्थाने लढायची असेल तर याचं गांभीर्य आपल्याला समजून घ्यावं लागेल। ह्या तीन शक्ती आता एकत्र आलेल्या आहेत, दिनकराव जवळकर आणि त्यांना शेठजी, भटजी आणि लाडजी असा शब्द प्रयोग केलेला आहे। 1932 साली शेतकऱ्यांचा हिंदुस्थान नावाचा ग्रंथ जवळकरांनी लिहिला आणि त्यांनी सांगितलं या देशातल्या बहुजनांचे शत्रू म्हणजे शेठजी, भटजी आणि लाडजी। भटजी म्हणजे सर्व धर्माचे पुरोहित, शेठजी म्हणजे अदानी अंबानी, लाडजी म्हणजे शासन प्रशासनातले अधिकारी प्रशासक, हे तीन शत्रू सांगितले। मी एक नवा शत्रू लोकशाहीनंतर आता ऍड केलेला आहे, तो म्हणजे बाटजी। हा बाटजी कोण? तर शेठजी, भटजी, लाडजी तुम्हाला माहित आहे। बाटजी कोण? तर तुमच्या जातीत जन्माला आले, बहुजनात जन्माला आले, मराठा म्हणून जन्माला आले, कुणबी म्हणून जन्माला आले, मातंग म्हणून जन्माला आले, बौद्ध म्हणून जन्माला आले, लिंगायत म्हणून जन्माला आले, निवडून आले, मतं घेतली, सत्तेत गेले, समाजाला लाथ मारली आणि शोषकाचे हस्तक झाले, ते म्हणजे बाटजी। मग माझ्या जातीचा माणूस आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री आहे म्हणजे मी काहीच बोलायचं नाही, म्हणजे माझी माझ्या जातीची सत्ता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही अंधश्रद्धा पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका। तो तुमच्या जातीचा आहे का? याच्यापेक्षा त्याची मती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराची आहे का? याच्यावर परिवर्तन अवलंबून आहे। अरे नेता कोणाला म्हणावं? पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब। आपल्याकडे मराठवाड्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील बीडला निवडून आले, भाई उद्धवराव पाटील कशी माणसं होती, आबाळा एवढी माणसं होती। बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख केंद्रात मंत्री होते नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये। आणि जेव्हा हिंदू कोड बिलाला विरोध झाला, पंजाबराव देशमुख आणि कर्जलवाद बिल मांडलं त्याला विरोध झाला, कृषी मंत्री होते पंजाबराव, कायदा मंत्री बाबासाहेब होते, हे दोन्ही बिल जेव्हा पास होत नव्हते दोघांनी असं सांगितलं की नेहरूजी आम्ही आमच्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून इथे मंत्री आहोत, आमच्या समाजाला वाटते की आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे प्रश्न मांडतील, आमचं अहित होऊ देणार नाही, पण जर आम्ही त्यांच्या हिताचे कायदे करताना जर ही संसद ते कायदे मान्य करत नसेल तर ह्या सरकार मध्ये राहायचा आम्हाला अधिकार नाही। आणि म्हणून मंत्रिपदाला लाथ मारली आणि दोघेही लोकांमध्ये आले आणि त्यांनी प्रबोधन केलं, त्याला म्हणतात नेता। आज लाथ मारली तरी मंत्रिपद सोडत नाहीत आणि फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतात, ते तुमचे प्रतिनिधी कधीच होऊ शकत नाही। म्हणून शाण्या माणसांनी, शिकलेल्या माणसांनी, म्हणून बाबासाहेब म्हणाले होते त्यांचं स्वप्न होतं मी संविधान दिलं पण हे लोकप्रतिनिधी कसे असावेत यासाठी एक स्कूल निर्माण केलं पाहिजे, पॉलिटिकल स्कूल, आणि तिथे राज्यकर्ते घडवले पाहिजेत आणि त्यांनी सत्तेमध्ये जाऊन सत्तेचा वाटा, जनकल्याण हे जे सूत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ आणि शहाजी राजांनी राज्याची राजमुद्रा दिली त्यात लिहिलं होतं, प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुतो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते। शिवबा हे तुमचं राज्य, मुद्रा भद्राय राजते म्हणजे जनकल्याणासाठी सतत तळपणारी ही राजमुद्रा, हे लोकशाहीचं प्रारंभिक वैशिष्ट्य आहे। ती लोकशाही आहे, तिथे जाऊन जर स्वतःचेच खिसे भरायचे, स्वतःच सगळं बघायचं, सगळ्या भांगडी करायच्या, आज काय लोकशाही आहे देशामध्ये? कशा पद्धतीचं वर्तन व्यवहार सुरू आहे? आज ज्या पद्धतीने आम्ही विचार करतो कोणता पक्ष हा कमी महत्वाचा मुद्दा आहे, पण ज्या पद्धतीने सर्वच प्रकारचे राज्यकर्ते वागतायत की मागच्याला आताच्यानी शिव्या द्यायचं, आताच्याने मागच्याला शिव्या द्यायचं, याने त्याला शिव्या द्यायचं, जेव्हा संसदेचं, विधानसभेचं, विधानमंडळाचं अधिवेशन होतं तेव्हा एकमेकाला शिव्या देण्यापेक्षा काय असतं, आणि बाहेर आले की एकमेकाला मिठे मारतात, आम्हाला मूर्ख बनवतात। आणि म्हणून हे जे थोतांडी राजकारण सुरू आहे हे जर तुम्हाला बदलवून टाकायचं असेल तर तरुण तरुणींना, आणि या लोकशाहीने सर्वात वंचित कोणाला ठेवलं असेल? गरिबांना तर ठेवलंच, पण सर्वच पक्षांनी स्त्रियांची अवहेलना केली आहे। पुरोगामी महाराष्ट्र आम्ही म्हणतो, आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकलेली फार गौरवाची बाब आहे का? पण राष्ट्रपती महिला झाली,
सावित्रीच्या कृपेने झाली आणि सत्यनारायणच्या पाया पडून आली, तिला काय जाळावं नाही, तिला काय करावं? आता पुण्यात राहते, रिटायर होऊन पुण्यात आहे, तर अजून फुलेवाडा बघितला नाही, तिची काय आरती करावं? ह्याचे दोष कुणाला द्यायचे? इथे सावित्रीन ज्योतिबा जन्माला आले नसते तर कुठल्या महिलेला शिक्षण मिळालं असतं? अरे बाई शिकले तर नवऱ्याच्या ताटात आळ्या होतात असं ज्या देशाचं धर्मशास्त्र म्हणत होत त्याच्या विरोधात हे उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या पाठीशी राहून शिक्षण घराघरापर्यंत नेलं ती ज्योतिबा आणि सावित्री, आम्हाला जर माहीत नसेल तर कसं काय आम्ही स्वातंत्र्य जिंकणार आहोत? आणि म्हणून ही भूमिका आहे, प्रबोधनाची लढाई क्रांती एका दिवसात कधीच होत नसते, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला तत्वज्ञातून तयार करावी लागते. गुलामीचं सुद्धा एक तत्वज्ञान आहे. सातत्याने हिप्नॉटिझम, रोमॅन्टिसिझम, पाप पुण्य, कर्मकांड, पूर्वसंचित प्रारब्ध ह्या 10 शब्दावर भारतातला अध्यात्म उभा आहे. एवढे 10 शब्द काढून टाका तुम्ही जगाला जिंकाल. देवाला आमचा विरोध नाही, देव आहे की नाही माहित नाही, पण एवढं आमचं 100% म्हणणं आहे, तुमचे मायबाप नसते तर तुम्ही जन्माला आले असते का? तुकाराम महाराज म्हणाले, बाकीचं जाऊ दे, तुला काय घेणे घेणं आहे? तुझे मायबाप नसते तर तू जन्माला आला असता का? नाही. मग तुका म्हणे मायबापी आवजी देवाचीच रूप, एवढं लक्षात ठेवून बाकी जगाला लाग मार. 33 कोटी 36 कोटी ते बघतील, ते शोधतील, तुला काय करायचं आहे? हे मायबापाला लाग मारते ते देवाच्या गुवाच्या याच्या आसारामच्या. अरे कित्येक लोक आज आसारामाला जन्मठेप झाला तरी म्हणतात त्याचे ते एवढे हेप्रेटाईज झाले, एवढे सरोगेट झालेले, ते म्हणतात बापू चमत्कार करतात आता एका दिवशी नक्कीच बाहेर येणार आहे. अन्याय झाला म्हणणारे लोक आहेत, आता काय त्यांच्या पुढे त्यांना तज्ज्ञ प्रबोधन कसं करणार आहे? म्हणून लढाई समजून घ्या किती अवघड आहे ही बौद्धिक, याचं ऑपरेशन फार कौशल्याने करावं लागणार आहे. आणि म्हणून हे ऑपरेशन करत असताना गुलामीचं एक तत्वज्ञान असतं, ते गुलामांना गुलाम बनवण्यासाठी तयार केलं गेलेलं, त्या धर्माच्या अध्यात्मातून तयार केलं गेलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ह्या तत्वज्ञानाला विद्रोहाचं तत्वज्ञान हेच उत्तर देऊ शकतं. तत्वज्ञानातून आपल्याला पुढे जायचं असेल तर बुद्ध हे महामानव आहेत ज्यांनी विद्रोहाच्या तत्वज्ञानाला पहिल्यांदा या देशात जन्माला घातलं. आणि ती परंपरा आज बाबासाहेबांपर्यंत केडेकर साहेब, हा साळुंके, मामा देशमुख, कॉम्रेड शरद पाटील, भाई उद्धवराव पाटील इथंपर्यंत ही जी प्रबोधनाची सर्व क्षेत्रातल्या ज्ञानवंतांची, मानवतावाद्यांची जी परंपरा आहे ती ही श्रमण परंपरा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लोकशाहीचं स्वरूप समजून घेत असताना शोषकांच्या हातामध्ये ज्या पद्धतीने आज शस्त्र आलेली आहेत त्याचा जर तुम्ही गांभीर्याने विचार केला तर लढाई किती अवघड झाली आहे तुम्ही लक्षात घ्या. आज एका जातीला दुसऱ्या जातीचं शत्रू ठरवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने अशी चर्चा केली जाते, महाराष्ट्रातलं सगळं राजकारण मराठ्यांच्या ताब्यात आहे. आम्ही कुणबी मराठामध्ये काम करतो 30 वर्षापासून. मागे रावसाहेब कसबेंनी एक यादी काढली होती 170 लोकांची. ते म्हणाले महाराष्ट्रातल्या 170 मराठा घराण्यांच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता आहे आणि म्हणून कशाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आम्ही म्हणलं त्यांना, आम्ही विनंती केली की कसबे साहेब तुम्ही पुढाकार घ्या, ती यादी पब्लिश करा, त्यांच्या विरोधात मोर्चे काढा, दगड मारायला आम्ही पहिले पुढे येतो, कारण त्यांचा आमचा काही संबंध नाही. आम्ही गरीब लोक आहोत, अधिकार वंचित लोक आहोत. आपल्या महाराष्ट्रात एक पद्धत आहे, पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कुठेही एखादी चांगली इमारत उभी राहिली, चांगला माल उभा राहिला, चांगलं हॉटेल उभं राहिलं, एखादी चांगली लवासासारखी सिटी उभी राहिली, एखादा चांगला रस्ता निर्माण झाला की त्याच्या शरद पवारचा हिस्सा आहे म्हणायची पद्धत आहे. आता शरद पवारचा हिस्सा आहे तर मग मराठी म्हणजे शरद पवारचे नातेवाईक म्हणजे मराठी त्याच्यात हिस्सेदार झाले का? म्हणजे मराठा नेता टार्गेट करायचा, त्याला बदनाम करायचं, एवढं ठोकायचं, एवढं भ्रष्टाचारी ठरवायचं की अख्खा समाजच नालायक आहे असं सिद्ध करायचं आणि 2 जातीमध्ये संघर्ष लावून टाकायचा. हे मी मराठा म्हणून मराठ्याचं उदाहरण दिलं, कमी अधिक प्रमाणात प्रत्येक जातीत असंच झालेलं. आणि ह्या जातीतले जे बाटजी नावाची जमात आहे ती सर्वात खतरनाक आहे. ती एकदा सत्तेत गेली, तिला एकदा ईडीचं चॉकलेट मिळालं, तिला जर बीडी मिळाली, तिला जर बाकीचा काही कार्यक्रम मिळाला की मग ती आवाजही काढत नाही, बायकोच्या विरोधातही ती बोलू शकत नाही, इतकी लाचार आणि गुलाम होऊन जाते, ही पिढी संघर्ष करू शकत नाही. आणि म्हणून तत्वज्ञान व्यवहार ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून ही लोकशाही राजसत्ता ही वाईट नाही. लोकशाहीमधली सर्वोच्च सत्ता राजसत्ता आहे, तिला कायदे करण्याचे अधिकार आहे. आणि राजसत्ता म्हणजे आपल्या डोक्यात फक्त आमदार खासदार बसलेला आहे ते चुकीचं आहे. सत्ता ही एकटी नसते, सत्ता लोकशाहीमध्ये विधिमंडळ, विधानसभा, न्यायपालिका आणि प्रशासन हे 3 एकत्र येऊन त्याला म्हणतात सत्ता. नाही तर ते कोश्यारीने एवढी बदनामी केली, त्यांनी तुकाराम महाराज आपले शिवाजी महाराजांची बदनामी केली, फुल्यांची केली, रोज काय वाटेल ते बोलतो. त्यांनी 12 आमदारांची मागच्या पक्षाने आमदारीसाठी नावं दिली ती त्यांनी काही मंजूर केली नाही. एवढंच कशाला,
मुंबई हायकोर्टाने सांगितलं की हा अधिक्षेप आहे की हे रोखण्याचे तुम्हाला संवैधानिक अधिकार नाहीत, हे सुद्धा पायदळी तुडवलं, तरी त्याचं काय वाकडं झालं? कुठे लोकशाही आहे? आता लोक म्हणतात आसाराममध्ये आसाराम जेलमध्ये गेलेले आहे. आम्ही म्हणतो 5-6 महिन्यानंतर मोदी साहेबांना जर वाटलं की हा सत्पुरुष थोर संत आहे, यांनी जेलमध्ये जाऊन सगळ्या कैद्यामध्येच अध्यात्म पसरवलं, तर त्याची सुटका सुद्धा होऊ शकते. मिल्किस बानो प्रकरणात काय झालं? बलात्कार करणारे लोक जेलमध्ये होते, त्यांचं उच्चवर्णीय आहे, चांगले संबंध आहेत, म्हणून गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. आणि म्हणून ज्यांच्याकडे ही व्यवस्था आहे, हे जे ते सत्तेत बसलेले लोक आहेत, हे जर सरोगेट झालेले असतील तर आपल्या हक्क अधिकाराचा जबाब आम्ही कोणाला विचारायचा, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. म्हणून भावंडांनो, सत्तेचा विचार की विचाराची सत्ता हा खरा संघर्ष आहे. सत्ता वाईट नाही. आम्ही तर म्हणतो, महिलांच्या बद्दल मी बोललो, महिलांबद्दल तर असं झालेलं आहे, कोणत्याही जातीची कोणत्याही धर्माची महिला राजकारणात आली तर पहिल्यांदा तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते, हे या देशातलं दुर्दैव आहे. पहिलं तिला चारित्र्य हनन केलं जातं. म्हणून माझी महिलांना विनंती आहे, आरक्षण ठेवून काही होणार नाही. अरे बाई आमदार बाई सरपंच आहे, नवरा अंगठा लावते, कुठली लोकशाही आहे? आणि म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार वापरता आले पाहिजेत. हे अधिकार तुम्हाला धर्मशास्त्र वापरू देत नाही, हे बाबासाहेबांनी फुल्याने शिवाजी महाराजांनी तुम्हाला अधिकार दिलेले आहेत की ताकद तुम्ही वापरा, ही महिलांनी ताकद दाखवली पाहिजे. आणि म्हणून हे चारित्र्य हरणाचे धंदे बंद करा. शील आणि चारित्र्य या चौकटीमध्ये या देशातल्या संपूर्ण स्त्रियांना अडकवून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणतेही प्रमाणित वर्ग ज्ञानवंत वर्ग इकडे येऊ नये अशा प्रकारच्या चौकटीच्या भिंती उभ्या केल्या गेलेल्या आहेत. म्हणून ही जी लोकशाही आहे, त्या लोकशाहीचा मूलभूत गाभा लोककल्याण हे असेल. आणि मग खरंच गेल्या 75 वर्षामध्ये लोकांचं कल्याण झालं का याचा पहिल्यांदा शोध घ्या. विचाराची सत्ता की सत्तेचा विचार? सत्तेचा विचार हा हुकुमशाही आणतो, सत्तेच्या विचारातून हिटलर पैदा होतो. परंतु विचाराची सत्ता असेल, तुकारामाच्या विचारातून शिवाजी महाराजांची सत्ता निर्माण झाली, ते लोककल्याण तयार झालं. बुद्धाच्या तत्वज्ञातून सम्राट अशोकाचं साम्राज्य उभं राहिलं, ते लोककल्याणाकरता राहिलं. महात्मा फुलेंच्या विचारातून, महामानवांच्या विचारातून, शाहू छत्रपती महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या विचारातून, महामानवांच्या विचारातून भारताचं संविधान आलं. हे संविधान विचाराचं जर शास्त्र प्रशासन आपण आणू शकलो तर लोककल्याण हा हेतू आपण साध्य करू शकतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तरुणांना, मुला मुलींना, की राजकारण करायचं असेल तर करिअर म्हणून करा. जेव्हा शिकलेली पोरं त्यांना विचारलं जातं काय व्हायचं तुम्हाला, ते म्हणतात डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, कमिशनर. मला आमदार व्हायचं असं म्हणणारा शिकलेला माणूस आपल्याला दिसत नाही. त्याला वाटतं हे आपला धंदाच नाही, तुझा धंदा नाही तर मग तिथं कुणीतरी जाते, तुझ्या माथ्यावर खादे कायदे करते, तुला गुलाम म्हणून खाली बसवते. म्हणून तुम्हाला सर्वसामान्य माणसाला राजा होण्याचे अधिकार, सर्वसामान्य माणसाला. आज मोदी साहेबांना कुठल्या विचाराचे प्रधानमंत्री आहे तुम्हाला माहिती आहे? ते जरी किती मोहन भागवतचे पाय धुवत असले तरी मोहन भागवतने त्यांना प्रधानमंत्री केलेलं नाही. चहावाल्याला प्रधानमंत्री करण्याची ताकद केवळ आणि केवळ या भारताच्या संविधानामध्ये आहे, सामान्य नागरिकाला सुद्धा. आता तो सरोगट झाल्यामुळे तो बिचारा काही ब्राह्मण नाही, पण तिथे सरोगशीमुळे तो काय काय निर्णय घेतात, त्या जोडगोळीनं काय देशाचं वाटोळ केलंय, हे काही वेगळं हे सांगण्याचं काही ते ठिकाण नाही. पण माझी आपल्याला विनंती आहे की सत्तेला शिव्या देऊ नका. राजकीय सत्ता ही सर्वोच्च आहे लोकशाहीमध्ये, ती सत्ता आपण ताब्यात घेतली पाहिजे. प्रशिक्षित तरुण आणि तरुण तरुणींनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि माझी भारतातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की इमानदारीने 100% पैसे न घेता मतदान करा, तर तुम्हाला तुमचा प्रतिनिधी निवडल्याचा आनंद मिळेल. मतदानच करत नाहीत लोक. आणि म्हणून 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सभेत भाषण केलं होतं, तेव्हा भारतीय लोकशाही समोरच्या 3 धोक्याचा इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता. बाबासाहेब म्हणाले, आता लोकशाही आली म्हणजे सर्वांचं कल्याण झालं असं होत नाही, पण या भारताच्या लोकशाही समोर 3 धोके आहेत. कोणते धोके? त्यांनी पहिला धोका असं सांगितला. पहिला धोका त्यांनी सांगितला, आता लोकशाही आली म्हणजे निवडणुका आल्या, आणि निवडणुका आल्या म्हणजे राजकीय पक्ष आले, राजकीय पक्ष आले म्हणजे मग ते एकमेकाच्या विरोधात निवडणुकीला उभं राहतील, तर साहजिक आहे. पण बाबासाहेब म्हणाले, उभं राहायला हरकत नाही, राजकीय पक्ष निर्माण झाले पाहिजे, आपलं तत्वज्ञान त्यांनी मांडलं पाहिजे, त्यांनी एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवल्या पाहिजेत. पण बाबासाहेब म्हणाले की ह्या राजकीय पक्षाचं तत्वज्ञान जर उद्या कदाचित राष्ट्रहितापेक्षा, जनहितापेक्षा पक्षहिताला महत्व देणारं जर असेल, तर भारतातील लोकशाही पहिल्यांदा धोक्यात येईल, हा पहिला इशारा बाबासाहेबांनी दिला होता. कोणता पक्ष विचार करतो की माझा, मी निवडून आलं पाहिजे, माझाच पक्ष आला पाहिजे, म्हणून लोक काय काय खोट्या कुलांगड्या करतात, कशा पद्धतीने मीडियाला हाताला धरलेला आहे. आज कोणती व्यवस्था बहुजनांच्या ताब्यामध्ये आहे?
आज टाटा बिर्ला अंबानी अदाणी हे पाच लोक एकत्र आले हा देश विकत घेऊ शकतात. कुठे पैसा आहे तुमच्याकडे? पुढे आता असे कायदे येतील तुम्हाला पॅन आधारला जोडा ना आधार पॅनला जोडा. याच्यामध्ये आमचे 8 वर्ष गेले ते सगळं जुळल्यावर तुम्हाला 15 लाख नंतर येणार आहे. पहिले आधी जुळवाय. पुढे असे कायदे येतील की नवरा बायको आहे त्यांचं पॅन आणि आधार जर जुळलं नाही तर तुम्हाला नवरा बायको म्हणून राहता येत नाही. तुम्हाला लेकराचे आधार तुम्हाला जुळलं पाहिजे, पॅन जुळलं पाहिजे आणि ते जुळू द्यायचे नाही अशा मशीन पण येतील. मग तुमचा सत्यानाश ठरले नाही, तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. भीती अंतिम ग्रामची नव मार्क्सवादी त्यांनी तत्वज्ञान मांडलं. सत्ता कशाच्या बळावर उभी असते? शोषितांचं वंचितांची तत्वज्ञान आणि उगमाची थेरी ग्रामचीने मांडली. तो म्हणाला सत्ता ही सहमती आणि दहशत या दोन तत्वावर उभी असते. ती जगातली असो का भारतातली असो, सहमती आणि दहशत. सहमती म्हणजे असं ग्लोरिफिकेशन केलं जातं की मोदीपेक्षा दुसरा कोणीच नाही. त्याला म्हणतात रोमॅन्टिसिझम. तत्वज्ञान आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा तत्वज्ञान व्यवहारात येत नाही तेव्हा रोमॅन्टिसिझमचा जन्म होतो आणि माणसाला रोमॅन्टिसिझम आवडतं. एरिक फ्रॉम म्हणाला की माणसाला स्वातंत्र्याची भीती वाटते कारण माणूसच स्वातंत्र्याचा शत्रू आहे. स्वातंत्र्याचं भय नावाचा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. कारण स्वातंत्र्याला किंमत मोजावी लागते आणि किंमत मोजायची दानत बहुजन समाजामध्ये राहिलेली नाही. गुलामी आपोआप येते, गुलामीसाठी कष्ट करायची गरज नाही. झोपून राहा, गुलामी तुमच्या पायाला येते. पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आणि अविरत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. तुमची संघर्ष करायची तयारी आहे का? हा खरा संघर्ष, हा खरा मूलभूत मुद्दा आहे. हे काही आपोआप येणार नाही. कुणीतरी देव येईल, सत्पुरुष येईल, साधू येईल, माझं माझ्या गावचं कल्याण करेल तर ह्या अंधश्रद्धेतून बाहेर पडा. अहो 80% लोकांना वाटतं की माझं मूल माझ्यापासून जन्माला आलं त्याच्यावर त्याचा विश्वासच नाही. किती मायबाप आहेत, ग्रेट मायबाप, ते आपल्या पोराचं नाव आपण ठेवलं अपवाद असेल तर वंदन आहे. तिसऱ्याला विचारलं जातं अरे तुमच्या पोराचं नाव ठेवायची तुमच्यात कॅपॅसिटी नसेल तर जन्माला कशाला घालतात? अनेक बायका अध्यात्माच्या माहे बुवा बापू कुठून जन्माला आले, हे काय करतात तिथे जाऊन? त्यांचे व्याभिचाराचे किस्से बाहेर आले, त्यांच्याबद्दल बोलणं की म्हणतात तुम्ही धर्मविरोधी आहे. इथे धर्माचा काय संबंध आहे? आसारामाने शिष्यावर बलात्कार केला त्याला विरोध म्हणजे हा धर्माला विरोध आहे का? हा पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या. करणे पाखंड खंडन आणि धर्माचे रक्षण हे तुकोबाची वाणी आहे. हाती घेऊन बाण फिरे रात्रंदी शुद्धाचा प्रसंग भले तरी देऊ गांधीची लंगोटी. हे तत्वज्ञान नव्हे तर व्यवहार आहे तुकाराम महाराजांचा. म्हणून आम्ही म्हणालो बोले तैसा चाले. आम्ही म्हणालो का बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तुकाराम महाराज म्हणाले अरे जर खड्ड्यात जाऊ द्या, मायबापाला देव माना, नवसाला लेकरं झाली असं नवरा करायची काय गरज होती? नवशे कन्यापुत्र होते तरी का करणे लागत होती? 400 वर्षापूर्वी विचार, तसं काही होत नाही. तुमचं नशीब प्रारब्ध हे झूट आहे. पाप पुण्याला लाट मारा, पुण्य परोपकार पाप परपीडा. दुसऱ्याला मदत करणे पुण्य त्रास देणे पाप, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मृत्यूपूर्वी मृत्यूच्या नंतरच्या जगाचा विचार करू नका. मेल्यानंतर काय होणार, आधी कोण होतो त्या कशाला भानगडीत जातात? त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे? पण तुम्हाला इथल्या व्यवहाराचं काही पडलं नाही, तिथं स्वर्ग मिळावून इथं उपवास करा. हे टाइमपास म्हणजे रोमॅन्टिसिझम आहे. हे तुम्हाला आवडतं, रोमॅन्टिसिझम तुम्हाला आवडतं कारण तुम्हाला गुलामी प्यारी झाली आहे. तुम्हाला संघर्ष करायचं नाही कारण स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की भावंडानो ही लढाई तुकाराम महाराज म्हणाले बोलले तसं चाले त्याची वंदावी पावले. ते म्हणले बाबा बाकीचं जर खड्ड्यात जाऊ दे, अरे तू जसं बोलतो तसं तर वाघ, किती सोपं आहे. पण हे खरंच वागायला किती अवघड आहे? आज 4 घंट्याचा तर विचार करा. हे आमला जाणू शकता का तुम्ही? कितीदा बायकोला खोटं बोलले, बायकोला इथं कुठं आहे? आलो म्हणले कामावर आहे, चर्चेत बसलो. तुम्ही कुठं होते? होऊ शकत नाही. म्हणून आम्ही थोडासा बदल केला. तुकाराम महाराजांची माफी मागून की बोले तसा थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पावले. पण आता हेच आम्ही गेली 2014 पासून बघतोय, लोक सुधारायलाच तयार नाही. तो म्हणून आता त्याच्यात थोडासा अजून आम्ही बदल केलेला आहे. बोले तसा थोडाही न चाले त्याची तोडावी पावले हे तुम्हाला पुढे करावं लागेल तर हा देश जीवन पाहिजे. अवघड आहे, तर फार अवघड आहे, प्रचंड संघर्ष आहे. बाबासाहेब म्हणाले ह्या पक्षाचं तत्वज्ञान जनहित आणि लोकहित राष्ट्रहितापेक्षा जर वरचढ ठरत असेल तर लोकशाही पहिल्यांदा धोक्यात येईल. आणि दुसरा इशारा बाबासाहेबांनी दिला की या देशाला विभूती पूजेचा आजार आहे, विभूती पूजेचा रोग आहे. कारण हा प्रॉब्लेम जगात कुठे आला नाही, फार कमी प्रमाणात आला. तिथे चर्च आणि पुरोहितांची भांडणं झाली आहे,
की ते निकालात काढले त्यांनी 2500 वर्षापूर्वी रेनिसांस होऊन धर्मव्यवस्था राजव्यवस्थेमध्ये त्यांनी भिंत उभी केली आणि त्यांनी सांगितलं इटालियन रेनिसांच्या नंतर की धर्माचं काम आहे मिलानंतरचं बघणं आणि राज्याचं काम आहे जीवनपणीचं बघणं. राज्यकर्ते म्हणले आम्ही धर्मात आश्रय करत नाही, मिलानंतरचं तुम्ही बघा, जित्या माणसाचं आम्ही बघतो. ते भांडण सुटलंय त्यांचं. भांडण इथलं आहे, भांडण आपल्या देशातलं आहे आणि म्हणून इथला मुद्दा महत्त्वाचा आहे. बाबासाहेब म्हणाले या देशाला विभूतीपूजेचा आधार आहे, त्याला आपलं ओझं दुसऱ्याच्या खुंटीवर टांगल्याशिवाय आनंदच होईना. त्याला रोमॅन्टिसिझम आवडतो, त्याला रामराज्य आवडतं. जेव्हा त्या बुवाच्या सत्संगाला काय गर्दी होते ते म्हणते की रामराज्य येणार आहे, एका दिवशी 100% येणार आहे. हे सकाळपासून उपाशी आहे. ते बुवा कीर्तनात सांगतंय की रामराज्य म्हणजे एवढं सुखी असणार आहे, तुम्हाला कामच करायची गरज नाही, तुम्हाला कष्ट करायची गरज नाही, कोणी म्हातारं होत नाही, कोरोना येत नाही, काही नाही, व्हॅक्सिन नाही, काहीच नाही, त्वचा सुरकुती होत नाही, कुठलं चवन त्रास खायची गरज नाही, कुठलं फिटर लावायची गरज नाही, सगळे माणसं गोरे काळं कोणीच नाही, कोणी म्हातारं होत नाही, अकाली मरणार नाही. दुधाच्या नद्या, मधाच्या नद्या, पाण्याच्या नद्या, 12 महिने 24 तास झाडाला फळत, आपोआप लेकरं आपोआप लग्न, काही तुम्हाला भांगडत नाही, मामाची पोरगी लहान मनापासून हेरून ठेवायची गरज नाही. तुम्हाला वाटलं लग्न करायचंय लग्न, हे कुणाला आवडलं सांगा तुम्ही, तुम्हाला वजच घ्यायचं नाही हो. हा रोमॅन्टिसिझम आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता, येराणी सांगावी रेमट कहाणी, आम्ही नायकावी श्रवणी ती, अनुभव येते व्हावा शिष्टाचार, न चालती चार आमाकडे. तुकाराम महाराज म्हणाले अरे बाप दाखव नाही तर साध, दाखव काय ते, तू दाखव स्वर्गात जाऊन वापस आला का तू, कोणतं स्वर्ग आहे, लाट मारतो म्हणले त्या गोष्टाला. अरे जन्म घेता, भय न वाटे जन्म घेता आणि मोक्ष पदाला हानू लाथा. कुणाच्या घरी लेकरू जन्माला आले, सगळे बोमला लागले का आमचा सत्तना झाला म्हणून, मेल्यावर अर्थात. तुकाराम महाराज म्हणजे जन्माला आल्यावर जर आनंद होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगली आनंदाची गोष्ट कोणती आहे. म्हणून जन्म सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून स्वर्गीचे देव इच्छिताची लेखा, पृथ्वीवरी जन्म व्हावा, पृथ्वीवरचं अन्न चाकता यावं असं देवांना सुद्धा वाटतं अशी संकल्पना तुकारामांनी मांडलेली आहे. अरे तुम्हाला तुमच्या आईबापाने जन्म देऊन या पृथ्वीवर आणलेला आहे, जगातले सर्वश्रेष्ठ दैवत तुमचे मायबाप आहेत, त्यांच्या चरणावर लीन व्हा हे सांगणारा व्यवहार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोंधळामध्ये आम्ही अडकलो. म्हणून बाबासाहेब म्हणाले या देशाला विभूती पूजेचा आधार आहे, कारण इथल्या लोकांना रोमॅन्टिसिझम आवडतं. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा एखादा पिक्चर आला एखाद्या नटीचा, त्या नटीचा पिक्चर आला, समजा माधुरी दीक्षित उदाहरणासाठी घेऊ. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा माधुरी दीक्षित फेमस हिरोईन होती त्या काळामध्ये. आता 4-5 दिवस झालं वेगळीच हिरोईन आहे ती, पठाणवाली, ती सगळ्यांच्या डोक्यात बसली आहे, म्हातारी क्लिप बघत बसतो. ते माधुरी दीक्षितचे पिक्चर एवढे चालले एवढे चालले आणि तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळे पिक्चर फ्लॉप गेले. त्याचं कारण काय? कारण तुम्हाला रोमॅन्टिसिझम आवडतो. एखाद्या नटीचं लग्न झालं तिचं पिक्चर बघायला तुम्ही जाता तेव्हा तिची प्रत्येक कृती, प्रत्येक हावभाव तुम्हाला असं वाटतं की ते आपल्यासाठीच आहे. तुम्हाला वाटतं की अजून चान्स गेलेला नाही, आपण तिच्या हृदयामध्ये 100% आहे. आणि पिक्चरला जाण्याच्या आधी जर तुम्हाला समजलं हिचं लग्न ठरलंय तर तुम्ही म्हणता आता चान्स गेला, इथे रोमॅन्टिसिझमच तयार होतो. हे रोमॅन्टिसिझमचं सोपं उदाहरण आहे, कारण तुम्हाला अतार्किक, अकल्पित, कष्ट न करता मिळालेलं फार आवडतं. त्याचा फायदा या देशातल्या भ्रष्ट धर्मपुरोहितांनी घेतला. तो धर्म नव्हे, तो व्याभिचार आहे, ते पाखंड आहे. त्या पाखंडाच्या ठिकऱ्या उडवल्या पाहिजेत आणि माणसातला देव शोधला पाहिजे हे तत्वज्ञान संतांचं तत्वज्ञान. हे भारतीय लोकशाहीचा मूलभूत गाभा आहे. लोकशाहीचं तत्वज्ञान तर दुसरं काय असणार आहे? लोककल्याणाला, धर्मव्यवस्थेला आमचा विरोध नाही, पण भारतीय लोकशाही धर्माला विरोध करत नाही, परंतु राष्ट्राला धर्म आहे असं भारतीय लोकशाही म्हणत नाही. कारण आपल्या लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे की स्टेट रिलीजन आपल्या भारताला नाही. हा मूर्खपणा पाकिस्तानने केला, आणि पाकिस्तानची काय अवस्था आहे तुम्ही बघा. इस्लाम हा स्टेट रिलीजन आहे पाकिस्तानचा, तालिबानचा सुद्धा होता. कालच तुम्ही बघितलं की मुसलमान तालिबान्यांनी मुस्लिम नमाज अदा करत असताना 150 लोकांना बॉम्बस्फोट करून मारलं. इथे कुठल्या धर्माचा प्रश्न येतो? इथे कुठला मूलतत्ववाद आहे याचा तुम्ही विचार करा. एक धर्माचं राज्य, एक ईश्वर, एक नेता, एक झेंडा, एक माणूस, एकच तत्वज्ञान, हे मनुष्याच्या व्यवहाराच्या विरुद्ध आहे. हे निसर्ग नाही, बहुसांस्कृतिकता हीच जगाची ओळख आहे. उद्या सगळ्या झाडाला गुलाबच लागले तर गुलाबाला काही इज्जत राहील का? आंब्याला आंबेच लागले तर काय इज्जत राहील? आंबा आंबा कोणी खाणारच नाही. ही विविधता निसर्गाने, अनेक भाषा, अनेक प्रकारची माणसं, 700 अब्ज लोक आहेत. सर्वांचं स्ट्रक्चर सारखं आहे पण प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे.
ही निसर्गाने बहाल केलेली बहुविधता आहे आणि दुर्दैवाने ही बहुविधता मिटवण्याचा बहुसांस्कृतिकता मिटवण्याचा प्रयत्न आज जर मोठ्या प्रमाणावर कोणी करत असेल तर ती आरएसएस असो का मुस्लिम लीग असो अजून कोणत्या धर्माच्या नावाने काम करणारे लोक असोत का तालिबानी असोत किंवा अजून कुठल्या पद्धतीने काम करणारे लोक असोत त्याला विरोध करणं हे माणूस म्हणून आपलं मूलभूत कर्तव्य असलं पाहिजे ही माणूस म्हणून आपली भूमिका असली पाहिजे तर लोकशाही तुम्हाला समजेल वाचेल टिकवता येईल. बाबासाहेब म्हणाले या देशातल्या लोकाला विभूतीपूजेचं वेळ आहे आणि म्हणून ह्या विभूतीपूजेच्या धोक्यातून ह्या लोकशाहीला वाचवलं पाहिजे. बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं मी माझ्या व्याख्यानातून अनेकदा सांगितलेलं आहे की माझा एक मित्र आहे एका राजकीय पक्षामध्ये काम करतो पक्षाचं नाव घ्यायची गरज नाही. हम नक्के तुम नक्के सब नक्तों का मेला उसमें एक नाक वाला वो भी उसका चेला काय कोणाबद्दल बोलो न बोललेलं बरं. सगळा माल आपलाच आहे. बीबीसी बहुजन भैताळ कन्स्ट्रक्शन गाडगे महाराज म्हणायचे आम्हाला ही जी बीबीसी आहे ना ही बीबीसी जर सुधारली नाही आम्ही जेसीबी लावून तुम्हाला बदलू पण आम्ही तुम्हाला सोडणार तुम्हाला बर्बाद करू आम्ही पण तुमचं बीबीसी बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जेसीबी म्हणजे ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार लगेच मारामारीवर कशाला आले म्हणाल हे आम्ही करू. एका पक्षात माझा मित्र डॉक्टर झालेला आहे चांगला त्याला मूल जन्माला आलं त्याने रस्त्यामध्ये फ्लेक्स लावला त्याचा फोटो त्याच्या बायकोचा फोटो त्याच्या लेकराचा फोटो तो ज्या पक्षात काम करतो त्या सगळ्या हायकमांड नेत्यांचे फोटो आणि फक्त एक ओळ लिहिली की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे शक्य झालं. कसलं कॉन्फिडन्स आहे हा क्रांती करू शकेल का हा नेता हाऊसमध्ये बोलेल का किती खासदार आपल्या महाराष्ट्रातून निवडून गेलेले इमानदारीने सांगा हाऊसमध्ये बोलतात. मराठ्यांचे मोर्चे निघाले 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले 56 मोर्चे निघाले सगळ्या पक्षाचे आमदार खासदार तुमच्या सोबत होते म्हणले आम्ही तुमचे खरे मालक आहे आम्ही करतो म्हणले बरोबर. इथून गेले हाऊसमध्ये तोंडाला कुलप तोंडावर घडीन हातावर बोट काय असतं ते एकही तिथे बोलत नाही. तिथे थोंड कागप होतात तिथे बोलायला लागतात बाबासाहेब आंबेडकर तिथे लागतात पंजाबराव तिथे राहतात ज्योतिबा फुले पाहिजे तिथे भाई उद्धवराव पाटील क्रांतीचे नाना पाटील केशवराव जेदे दिनकरराव जवळकर शंकरराव मोरे ही माणसं लोककल्याणाचं हित घेऊन सत्तेमध्ये आली आणि सत्ता लोकहिताच्या विरोधात वापरत असेल कोणी जर त्या सत्तेला लाथ मारण्याची हिंमत ठेवली तो लोकनेता. तर आज कोणी गावातल्या गदीतल्या चोरारी लोकनेता म्हणून पुस्तक छापतात पुरस्कार देतात पद्मश्री ते तर काय त्या कमीच नाही. भारतभूषण मागायची सुद्धा लाज वाटते आशाला दिले गेलेली आहे. हा सगळा घोळ चालू आहे आणि म्हणून हा विभूतीपूजेचा दुसरा धोका बाबासाहेबांनी सांगितला आणि तिसरा धोका बाबासाहेबांनी सर्वात महत्वाचा हा सांगितला होता की लोकशाहीपुढे एक आव्हान आहे. तिसरं कोणतं आव्हान आहे आता संविधान लागू झालं म्हणजे राजकीय लोकशाही फक्त भारतात आली आता आम्हाला पुढे काय करायचं आहे तर आम्हाला पुढे या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची आहे तरच लोकशाही पूर्णत्वाला जाईल हा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. आणि बाबासाहेब म्हणाले पुढील काळामध्ये जो कोणता पक्ष सत्तेमध्ये असेल त्या पक्षाने जर सामाजिक आर्थिक लोकशाही निर्माण केली नाही तर या लोकशाहीचं रूपांतर आपोआप हुकुमशाहीमध्ये होईल आणि देशाचा विनाश होईल. अनेकांनी लोकशाहीची व्याख्या केल्या पण बाबासाहेब म्हणाले की लोकांच्या समग्र जीवनामध्ये क्रांतिकारक पद्धतीने रक्ताचा एक थेंब न साडता आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण होणे म्हणजे राज्यव्यवस्था बदलणे लोकशाही निर्माण होणे लोकशाहीची बाबासाहेबांची व्याख्या. आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीबद्दल बाबासाहेब बोलले होते पण खरंच आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आले का. लोकशाहीचा अर्थ आहे कायद्याचं राज्य हे अपूर्ण आहे त्यातलं पुढचं कलम सर्वात महत्वाचं आहे कायद्याचं राज्य आणि कायद्यासमोर सर्व समान हे दुसरं जर आलं नाही तर माणसाला लेकरं होत नाही बाई पाहिजेच. हे दोन पॅरामीटर एकत्र आहेत कायद्याचं राज्य आणि कायद्यासमोर सर्व समान हे या न्याय व्यवस्थेचं मूलभूत मूल्य आहे. ते जोपासलं गेले का याचा तुम्ही विचार करा. विजय मल्ल्या राहुल चोक्सी अदानी अंबानी किती लोक पळून गेले देशातून. आताच कालचा घोटाळा सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आर्थिक लोकशाही आली का आपल्या देशामध्ये. आता अदानी सर्वात जवळचे कोणाचे मित्र आहेत भांडवलशाह पुरोहित आणि सत्ताधीश राज्यकर्ते यांची युती झालेली आहे ती जास्त लोकशाहीला धोकादायक आहे. आता तुम्ही बघितलेलं आहे की अदानी बद्दल चर्चा चालू आहे 2-3 दिवसापासून आणि हिंडनबर्ग रिसर्च नावाच्या अमेरिकन संस्थेने एक रिपोर्ट जाहीर केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ज्या अदानीला भारत धोक्यावर घेऊन मिरवतोय त्या आधीने अदानीनं तुमच्या अर्थव्यवस्थेचा काय सत्यानाश केला तुम्हाला माहित नाही काय वाटोळं केलं त्याचे रिसर्च तरी जगासमोर मांडलेले आहे.
त्यांनी काही प्रश्न विचारले अदानी समूहाला, त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा अदानीला देता आली नाहीत। अदानी फक्त एकच म्हणाला की हा आपल्या भारत देशावर आर्थिक हल्ला आहे। आता भारताच्या आर्थिक हल्ल्याचा अदानीच्या हरामखोरीचं काय संबंध आहे? एका फ्रेश तत्ववाक्याचं एक खूप महत्त्वाचं विधान आहे की हरामखोर लोक सर्वात शेवटी राष्ट्रवादाच्या पडद्यावर जडतात, त्याचं हे उदाहरण म्हणजे आजचा अदानी। ते राष्ट्रवादाची झालर लावतात, धर्मवादाची झालर लावतात, ते सांगतात देश संकटात आलेला आहे, धर्म संकटात आलेला आहे, देवासाठी प्राण द्या, धर्मासाठी प्राण द्या। आमचं म्हणणं आहे पुढची 1,00,000 वर्षे बहुजन समाजातल्या माणसांनी देव धर्मासाठी प्राण द्यायला बंद करावं। कुणाला कुणाला स्वर्गात जायचं तुम्हाला आत्ता पाठवतो, ज्यांना स्वर्गात जायचं त्यांना मरू द्या, देशासाठी धर्मासाठी मरू द्या। तुम्ही लोकशाही व्यवस्थेतले हक्क आपल्याला कसे मिळतील हे बघा, मिळालेलं आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल हे तुम्ही बघा। हे अदानी त्या हिंडनबर्गने सांगितलं आहे की राष्ट्रवादाच्या आड दडतोय आणि या राष्ट्रवादाच्या आड अदानीजी तुम्हाला तुमचं पाप झाकता येणार नाही, कारण भारतीय जनतेचे तुम्ही आश्राप शाप घेतलेले आहे, प्रत्येकाच्या खिशाला तुळशीस लागलेली आहे। सगळ्या बँका बुडून सगळे लोक निघून गेले, काल्पनिक GDP तयार केला गेलेला आहे, नोटबंदी आली काय त्याची चर्चा तर आपण करू शकलो, कसली लोकशाही आहे कोणालाच माहित नाही। एक तर मोदीला माहिती आहे उद्यापासून नोट बंद करायची आहे म्हणून, हे हुकुमशाही हिटलरचं उदाहरण नाही का? तुमच्या खिशातले पैसे काढून घेतले, तुम्हाला भिकार बनवलं, कुठे काळा पैसा भारतात आला? म्हणून बाबासाहेब म्हणाले आर्थिक विषमता किती महाभयंकर आहे ते। आज मार्केटवर तुमचं कब्जा राहिलेला आहे का? आज ही हवा सुद्धा थोड्या काही दिवसानंतर हवा विकत द्यावी लागेल। आज मोबाईल तुमची अपरिहार्य गरज केली गेलेली आहे आणि 200 रिचार्ज आदानीने अंबानीने 800 केलेलं आहे। म्हणजे अदानी पुन्हा सत्ताधीश कोणाचे शत्रू नसतात, आम्हाला आम्ही भांडत बसतो। अदानीच्या पुढे अंबानीच्या पुढेच लग्न झालं, अमिताभ बच्चन पाणी ओढायला, माधुरी दीक्षित जेव्हाची ताटा उचलायला होती, सगळे मंत्री होते, आमदार खासदार होते, काय वाटवलं झालं त्याच? आम्ही भांडतो म्हणून अर्थव्यवस्थेची विषमता तयार झालेली आहे, ही सत्ता नव्हे म्हणून हे भांडवलदार। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीने आज अदानी वागतोय, अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले आर्थिक विषमता जर या देशामध्ये आहे तर लोकशाहीला अर्थ राहणार नाही। आज काल्पनिक चलन फुगवटा झालेला आहे, प्रचंड डॉलरचं तुलनेत रुपया खाली आलेला आहे, GDP काल्पनिक उभा केला गेलेला आहे, शेतकऱ्याची शेती आता संपुष्टात आलेली आहे, 2 गुंठे 4 गुंठे शेतीवर आता शेतकरी आलेले आहे, सगळ्यांना एका मंत्र्याला स्वप्न पडलेलं अख्खा भारत रस्त्यानं बुजून टाकायचे, अख्खे रस्ते गावाची गाव मोजतोड हडप्पा करायचे, त्याला गावावरून चालले 10-10 पदरी रस्ते चाललेले आहेत, तुमचं स्मशान करायचं इथल्या गोरगरिबांचं, तुमची शेती ठेवायची नाही, तुमचा श्वास सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही, त्याच्यावर चार्जेस लागतील, असे कायदे पुढे येतील, तुम्ही काय करणार आहे तेव्हा? आम्ही चिडून पाटलेले लोक हाऊसमध्ये कुठे बोलतात, कुठे विचार करतात, त्यांना संधीच नाही, बोलता येत नाही, भाषेची अडचण आहे, बोलायला वाटेल त्या भाषेत बोला पण बोलत नाही तिथे। एक दुर्दैव आहे, 1 20 वर्ष खासदार राहिलेले आपल्या बहुजन समाजातले आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन आम्ही गेलो, ते म्हणाले हाऊसमध्ये तुम्ही मांडा, ते म्हणले की कसं काय मांडता येईल कायद्यात बसत नाही, तेव्हा म्हटलं घटनेतच 340 कलम आहे OBC त्यानुसार मांडा, ते म्हटलं घटना म्हणजे काय? हे आश्चर्य नाही, ही सत्य गोष्ट आहे। म्हणजे घटना तुम्ही नाही म्हणली, मी घटना बघितलीच नाही, अहो तुम्ही 15 वर्ष खासदार कसे राहिले, मला घटनेचं कधी कामच पडलं नाही। हा देश कशानुसार चालतो? संविधानानुसार चालतो। तुमचं काय सांगते? म्हणजे माझ्या पक्षाच्या हायकमांडच्या आदेशानुसार माझा देश चालतो। त्यांनी सांगितलं की आमदारकीचा राजीनामा द्यायचं, सांगितलं की मंत्री व्हायचं, एवढंच मला माहिती, बाकी मला कधी घटनेचं काम पडलंच नाही। आम्हाला बोलतो हायकमांड नावाचा 1 20 वर्ष तयार झालेला, तो तुमच्या सर्व मेंदूंना सरोगट करतो, कसली हुकुमशाही, कसली लोकशाही आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य ठेवलेलं नाही। आणि आम्ही आता एवढे घाबरलेले आहोत की सगळ्या शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग 2014 पासून या देशामध्ये जो होतोय, अब्दपतनाचा वेग आता वाढलेला आहे, सगळ्या शासकीय यंत्रणा गुलाम झालेल्या आहेत राज्यव्यवस्थेचा, न्यायालयावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, प्रशासकीय यंत्रणा ED सारख्या यंत्रणा, आम्ही म्हणतो हे श्रीमंत लोकांना तुम्ही पैसे का आले म्हणून जसं ED लावता ना, आम्ही म्हणलं एकदा गरीब का जाईल त्यासाठी एखादा कायदा काढा की गरीब गरीब का राहिलं ते शोधा आणि त्याच्यासाठी कायदा करून ज्याच्यामुळे तो गरीब झाला त्याला द्या की फाशी, हिंमत आहे का या सरकारची? म्हणून ही विषमता आहे, प्रचंड विषमता आहे। आणि म्हणून या प्रतिनिधी लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडून पाठवणं महत्त्वाची किती जबाबदारीची गोष्ट आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या। म्हणून हा जो पैसा आहे या देशातला, पैसा तुमच्याकडे कुणाकडेही नाही, आम्ही राज्यकर्त्यांना शिव्या घालतो और त्यांच्याकडे चहा फुटाण्या एवढे सुद्धा पैसे नाहीत, अपवाद सोडून द्या। उगे म्हणतो भ्रष्टाचारी, तुम्ही एकेका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बघितला तर चक्करवर पडाल तुम्ही, एवढे पैसे त्यांच्याकडे, ते कधी सरफेसवरच येत नाही। कुणाकडे पैसा, 2000 नोटा कुठे गायब झाला, कुणाच्या ताब्यात आहे?
मोठ्या नोटाने भ्रष्टाचार होता म्हणून मार्की नोट हजारची बंद करून 2000 नोट जन्माला घालणारा किती शाणा असेल अर्थातच. कुणाकडे नोट आहेत ह्या? तुम्ही विचार करा, पैसा कुठे आहे? कशा आम्ही 50,000 रुपये घेऊन तुम्ही बँकेमध्ये जावा, कॅशियर तुमच्याकडे गुन्हेगारासारखं बघतील, म्हणते सांग पैसे कुठून आले. 1700 कोटी रुपयाचं कर्ज मल्ल्याला दिलं आणि तो पळून गेला, त्याचं काय जमानत घेतलं होतं तुम्ही? त्याला आता अदानीला विचारते का सरकार? अदानी मोदी बरोबर विमानात फिरते आणि भजे खाते ना, आपण बोंबलत रस्त्यावर आहे. आर्थिक समानता आली का? एक मूल्य एक व्यक्ती, एक मत एक व्यक्ती, संविधानाचे सूत्र आहेत, पण एक मूल्य एक व्यक्ती आलेला आहे का या देशामध्ये? आलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला या पद्धतीने भावंडानं पुढे जावं लागेल. म्हणून पैशाची जी विषमतावादी भूमिका तयार झालेली आहे, तुम्ही थोडीशी तुमची सायकोलॉजी बदला. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला सांगा, माझी तुम्हाला विनंती, हात जोडून, त्या सगळ्या उद्योगपतींनी कर्ज घेतलं, बँका बुडवल्या, त्याचा तोटा आम्हाला होणार आहे. ह्या बँकाकडे सरकारने काही तारण ठेवून घेतलेलं नाही. आणि आता जेव्हा आम्ही कर्ज घ्यायला जातो तर आपल्याला बँक काय मागते? तुम्ही बघा, गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांनी बँकांचं कर्ज बुडवलं त्यांची कधी पेपरला यादी आली का? रिझर्व्ह बँकेला एका माणसाने विचारलं होतं माहितीच्या अधिकारात की अदानीकडे कर्ज किती, तर रिझर्व्ह बँकेने सांगितलं आम्हाला सांगता येत नाही, आम्ही सांगू शकत नाही. आणि आता 3 महिन्यापूर्वी 700 उद्योगपतीचं कर्ज रिझर्व्ह बँकेने राईट ऑफ केलेलं आहे, गंगाजळी टाकून दिलं. चलन फुगवटा व्हायला लागला, कर्ज दिसायला लागलं, GDP कमी जाईल म्हणून अर्थसंकल्पाच्या आधी ते कर्जच गायब करून टाकायचं, आभासी पद्धतीने राईट ऑफ करून टाकले कर्ज सगळं. कधी कोणत्या कर्ज बुडव्याची उद्योगपतीची यादीमध्ये नावं पेपरमध्ये येत नाहीत. आम्ही जेव्हा साधं शेतीसाठी लोन काढतो तिथे जातो, आमचं सगळं खानदान लिहून घेते, बँक 7-12 लिहून घेते, आणि आम्हाला 20,000 दिलं, 2 वर्ष आम्ही फेडलं नाही तर तिसऱ्या वर्षी पेपरला यादी येते कर्ज बुडव्याची. आणि ती यादीमध्ये आपलं नाव येतं. आपण काही पेपर वाचत नाही, आपले नातेवाईक आपल्यावर एवढं प्रेम करतात की सकाळीच फोन करून सांगतात, पाहुणं तुमचं पेपरला नाव आले म्हणतात. आणि आपल्या आजानं आपल्याला सांगितलंय, मराव पण कर्ज बुडू नये कोणाच. आजानं काढलेलं कर्ज नातवानं फेडायचं, हे उलटं करा. आता हे थोतांडी तत्वज्ञान, आजानं जरी सांगितलं असं तरी नाका, असं काही नाहीये. ज्यानं काढलं त्यानं फेडावं, फेडलं नाही तर बाकीने विचार करायची गरज नाही. तुम्ही तुमचं पुढे जगा. ते फोन करून सांगतो तुमचं नाव पेपरला आलं, ते म्हणतं माझं कशाला पेपर आलं, बघतं नाव येतं कर्ज बुडव्याच्या यादी. आपल्याकडे कर्जवाल्याला प्रतिष्ठा आहे का? अहो, कर्ज ज्याच्यावर आहे तो माणूस पांघरून तोंडावर घेऊन फिरतो, नाते गोते त्याला इज्जत देत नाही, कोणी त्याच्या घरी चोरी करत नाही. तुमची मुलगी जर एखाद्याला जावई करायची, तुम्ही घरात गेले त्याला विचारा मुलगा काय करतो, 20 लाख कर्ज आहे, लगेच 6 लाख वापस याल तुम्ही. कर्जाला प्रतिष्ठा आहे का आपल्याकडे? कर्जाला प्रतिष्ठा नाही. आणि ते जाऊन आत्महत्या करतं की कर्जामुळे आपली इज्जत गेली. भावंडांना माझी विनंती आहे, माझी तुम्हाला सर्व भावंडांना विनंती आहे की तुमच्या जास्तीत जास्त जेवढी धमक असेल ना, तुमची अवकात ऐपत त्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन तुमचं सगळं सामर्थ्य वापरा आणि तुम्हाला मिळेल तिथून कर्ज काढा. गरज असो नसो कर्ज काढा. काय काढायचं ते काढा. स्टेट बँकेचं काढा, साध्या बँकेचं काढा, पतसंस्थेचं काढा, खाजगी सावकाराचं काढा. नाही मिळत तर पाटलाकडे जावं आपल्या, त्यांच्याकडे कॅश त्यांच्याकडून घ्या, कुणाकडून घ्या, कर्ज काढा ना, काय फरक पडतो. आणि कर्ज काढून काय करा? अख्ख्या गावाला सत्यनारायण करा, बागेश्वर महाराज तुम्ही कथास्थान निर्माण करा, आसारामसाठी मोर्चा काढा, रामदेव बाबाचं श्री श्री 420 रविशंकरचा कार्यक्रम ठेवा, 16 सोमवार करा, गुरुवार करा, अमकं करा, टमकं करा, तीर्थयात्रा करा, काशी करा, गावाला जेवण द्या, मरा त्याच्यामध्ये. माझी विनंती आहे, प्रचंड कर्ज काढा. आणि काय करा कर्ज काढून? कर्ज काढून विनियोग आणि उपभोग हा अर्थशास्त्राला सर्वात मोठा सिद्धांत आहे. संपत्ती कमवणं वेगळं, बाप बडाना भैया, बेटा सबसे बडा रुपया, पैसा सर्वश्रेष्ठ आहे. पण पैसा कोणाचा आहे? पैसा ज्याच्या हातात आहे त्याचा आहे. पैसा काही पाकिस्तानचा, अफगाणिस्तानचा, रशियाचा, हिंदूचा, मुसलमानाचा, ब्राह्मणाचा, मराठ्याचा असा काही पैसा आहे का? पैशाला जात धर्म प्रांत काहीच नाही, डॉलर जगात चालते. ज्याच्या हातात पैसा आहे, ज्याच्या खिशात पैसा आहे, त्याचा पैसा आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, ज्याच्या खिशात पैसा आहे त्याला जर अक्कल नसेल तर पैसा त्याला चालवतो, आणि त्याच्याकडे जर अक्कल असेल तर तो पैशाला चालवतो, एवढाच फक्त फरक. आणि म्हणून विनियोग आणि उपभोग संपत्तीचा, हा पैसा आल्यावर तुम्ही
शिक्षण घ्या, पोरा बाळांना शिकवा, चांगले कपडे घ्या, घर घ्या, शेत घ्या, अत्यंत पैसे उरले तर संशोधन संस्था काढा, चांगली शाळा काढा, कॉलेज काढा, ग्रंथालय काढा, गावात विमानतळ बांधा, इस्रोचं सेंटर काढा, एवढं होडी पैसे शिल्लक राहिले तर एक मोठं विमान घ्या, 1000 लोक बसतील असं. आणि त्या विमानामध्ये मागच्या निवडणुकीत तुमच्या विरोधात उभं राहिले भावकीतले लोक, भांडत असलेली बहीण, सगळ्या लोकांना त्या विमानात बसवा आणि जगावर फिरून या ना, भ्रमंती मारून या. दुर्दैवाने फिरता फिरता कुठे अपघात झाला आणि तुमचं विमान अरबी समुद्रात कोसळलं तर तुमच्या 1000 लोकांचे पुतळे उभारण्याची जबाबदारी माझी. पण घाबरू नका, विमानात बसतात. मी जर तुम्हाला विचारतो, एवढ्या इथे महिला आहेत, त्यांना मी प्रश्न विचारला, किती जणी आतापर्यंत विमानात बसले, किती हात वर जातील विचार करा तुम्ही. ऐकत नाही का यांची? 180,000 तर मंगळसूत्र आहे तिच्याकडे, पण विमानाला 3,000 तिकीट आहे, ती कधी बसलीच नाही. म्हणली आम्हाला माहितच नाही, टमटम. आपली सायकोलॉजी दारिद्र्यामध्ये घातलेली आहे. हे काय करते, रस्त्यावर उभं राहते, गावातून पाठीहून येते, पाठीहून रस्त्याला येते, तिकडून रिकामी जीप येते, हे त्याच्यात बसला, एसटी येते त्याच्यात बसला, गच्च भरून टमटम येते तिकडून, त्याला म्हणते हात करते. मग ते गच्च भरले टमटम उभं केलं आणि त्या ड्रायव्हर जर ह्याला बोलला तर ह्याला वाटतं जसं काय मोदी आपल्याशी बोल, किती आपलं उघट आहे म्हणते, एवढी गर्दी असतानाही उभं केलं. आणि दोन बोट ढुंगण ठेवायसारखी जागा ठेवून त्या ड्रायव्हरच्या बाजूला बसते, एक हात बाहेर रिकामा सोडते. आणि रस्त्याला जर कोणी सामराव भेटला तर, ए सामराव चालू अहमदपूरला म्हणते, जाणं खड्ड्यात मग तिकडे काय क्रांती करून राहील. ही कधी सायकोलॉजी बदलणार आहे आपण? आपल्याला ह्याच्यात गुंतून ठेवलंय. माझी विनंती आहे, आजपासून एक दृढ निश्चय घ्या, काढायचं तेवढं कर्ज काढा, खेळायचा प्रयत्न करा, बुडवा असं म्हणणं नाही. आणि जर असा प्रसंग निर्माण झाला की आपण फेडूच शकत नाही तर 780 कोटी लोकांना ठार मारा, एकटं जगा, पण आत्महत्या करू नका, तरच तुम्ही माणूस, तरच आर्थिक समता लोकशाहीमध्ये आपल्याला आणता येईल. आजपासून प्रत्येकाच्या घरावर एक कलम लिहून ठेवा, ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. पुढच्या वर्षी साहेब ज्याच्यावर जास्त कर्ज त्याचे सत्काराचे कार्यक्रम ठेवायचे, गुरु पैल लोकांना कर्ज काढायचं. आपलाच पैसा, आपलाच देश आहे, आपण बर्बादी करून मरून राहिलो, EMI भरून राहिलो त्यांचा, म्हणून ही आर्थिक विषमता आहे. आज आदानीनं केलं असे किती लोक आहेत त्याचा तुम्ही विचार करू शकत नाही. पण खूप गंभीर गोष्ट भावंडात आपल्या देशासमोर तयार झालेली आहे, त्याचा गांभीर्याने आपल्याला विचार करावा लागेल. ती व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर लोकशाही समाज व्यवस्था त्याचं जे काही सूत्र आहे ते आपल्या सर्व समूहाला समजून घ्यावं लागेल. आपल्या डोक्यातल्या विषमतावादी संकल्पना आपल्याला काढून टाकावं लागेल. धर्माची जी धार्मिक गुलामगिरी आहे, अर्थव्यवस्थेची गुलामगिरी आहे, ह्या सगळ्या बेड्यांना आपल्याला तोडायचं असेल प्रबोधनाच्या विचाराशिवाय आपल्यासमोर दुसरा काही पर्याय आहे का? ही लढाई ज्ञानाची लढाई आहे. आपण ज्ञानाच्या भरोशावर यांना झुकू शकतो. बॉम्बच्या लढाईने युद्ध जिंकता येतात असं नाही, विचाराच्या लढाईने सुद्धा जगावर विजय मिळवता येतो. आणि ही लढाई आपल्याला लढायची असेल तर तुमच्या मेंदूतली पहिलं सरोगशी दूर करा. आपण जर खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकर, सर्व महामानव यांचे विचार जर आम्ही आत्मसात करत असू तर त्या पद्धतीने जगण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, बुद्ध, फुले, आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या महानायकाच्या प्रतिमा असतील तर एक एक गुलाम आणि लाचार लेकरू तुमच्या घरामध्ये जन्माला येणार. आणि म्हणून हे आपल्याला जाणीवपूर्वक पर्पजली करावं लागेल. पुस्तकाचं कपाट घरात ठेवाय आम्ही अनेक वर्ष चळवळ चालवतो आहे. तुम्ही विचार करा, वाचा, अभ्यास करा, कुणाचे गुलाम न होता उद्दामी होऊ नका आणि कुणाचे गुलामी होऊ नका. हा साळुंखे सर म्हणतात, पण आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, पण इतराला पारतंत्र्यात घेण्यासाठी नव्हे, त्या पारतंत्र्याचा नव्हे तर स्वातंत्र्याचा स्वतःला उपभोग घेण्यासाठी स्वातंत्र्याची आम्हाला गरज आहे. आणि म्हणून त्या पद्धतीचा विचार हा खरा लोकशाहीचा मूलभूत विचार आहे. बाबासाहेबांनी जे 3 धोके आम्हाला लोकशाहीच्या संदर्भात सांगितले त्या लोकशाहीच्या संदर्भाने खरंच आज लोकशाही अस्तित्वात आहे का याचा तुम्ही विचार करा. आज 45,000 खेडी महाराष्ट्रामध्ये आहेत, 7,500 खेडी भारत देशामध्ये आहेत. आज ज्या पद्धतीने सर्व हारा वर्ग, गोर गरीब वर्ग आज गाव खेड्यामध्ये विखुरलेला आहे, त्यांचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते काय करणार आहेत? आणि म्हणून ज्या अमानुष पद्धतीने 2014 पासून अधिक गतीने ज्या पद्धतीने हे सरकार ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याचे भयंकर दुष्परिणाम भारतीय समूहाला भोगावे लागतील. आर्थिक विषमतेच्या गर्तेमध्ये हा देश चाललेला आहे, भांडवलदार गब्बर होत चाललेले आहे, एक प्रकारची गुलामी पुढच्या काळामध्ये या देशात ताटात वाढून ठेवलेली आहे. आणि म्हणून आम्हाला या जातीपाती प्रांत भेदाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार घेऊन बाहेर पडावं लागेल. आपले जे महापुरुष आहेत त्यांचं चरित्र लोकांच्या समोर आणावं लागेल, त्यांचं आशीर्वेशन झालं असेल ते पुसून तुम्हाला काढावं लागेल. खऱ्या अर्थानं अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून भाषेचा द्वेष न करता आपल्या मुलांना बहुभाषिक बनवणे, मुलांना प्रशिक्षित करणे, त्यांना समजावून सांगणे, विचार देणे,
आणि त्या पद्धतीचं वर्तन व्यवहार करण्याची 5-10% तरी जिम्मेदारी आपल्यावर आहे असं समजून वागणे ही लोकशाहीकडे जाण्याची मूलभूत वाट आहे हे पहिल्यांदा आपण समजून घ्यावं लागेल. समाजापुढे येण्यापूर्वी भारतातल्या राजसत्ता आणि लोकशाहीच्या ज्या काही परंपरा आपल्या भारतातल्या आहे त्याच्यावर थोडीशी चर्चा करू आणि आपण समारोपाकडे जाऊ. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आम्ही राजसत्तेचा विचार करतो तर हा राजसत्तेचा विचार करत असताना आपल्यासमोर काही मूलभूत प्रश्न असे असतात की आपल्या सत्तेमध्ये राजसत्तेच्या कोणत्या परंपरा आहेत आणि धर्मसत्तेच्या कोणत्या परंपरा आहेत. प्राचीन कालखंडामध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ होती. राजाला जरी विष्णूचा अवतार म्हटलेला असलं तरी राजा सुद्धा पुरोहिताच्या आधिपत्याखालीच होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर जरी स्वराज्य निर्माण केलं तर धर्मपुरोहिताची मुजोरी धर्मशास्त्राच्या कलमातून आलेली होती. म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा विरोध केला. हा विरोध अजूनपर्यंत संपलेला नाही. हा रात्रंदिवस वेगवेगळ्या पद्धतीने उगवत असतो. म्हणून प्रबोधकार ठाकरे म्हणाले की पळीपंचपात्राचा धर्म नेऊन इंद्राणीत बुडवल्याशिवाय तुम्हाला इथे प्रबोधनाचा सूर्य उगवलेला दिसणार नाही. तुम्हाला हे सगळं थोतांड नाकारावं लागेल. आणि म्हणून इथल्या राजकीय परंपरांचा जर विचार केला तर भारतामध्ये 4 प्रकारच्या राजकीय परंपरा आहेत. ती पहिली परंपरा आहे तिला आपण म्हणतो गण परंपरा, जी कॉम्रेड शरद पाटलांनी शोधून काढली. दास शूद्रांची गुलामगिरी ते प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता आणि भारतीय समाजवाद. मातृसत्ता, प्रिमिटिव्ह कम्युनिझम आणि भारतीय समाजवाद नावाचा ग्रंथ कॉम्रेड शरद पाटलांनी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये भारतीय गणराज्याचा प्रारंभ कसा होता याचं सविस्तर विवेचन त्याच्यामध्ये केलेलं आहे. छोटी छोटी गणराज्य होती आणि अथेन्समध्ये जसं गुलाम आणि ठराविक नागरिकांना मतदानाचे अधिकार होते त्याच्या विपरीत ही छोटी गणराज्य सर्व नागरिकांना राजसत्तेचा प्रतिनिधी म्हणून मानत होती आणि त्यांच्या निर्णयाला तिथे इज्जत होती. अशा प्रकारचे गणराज्य भारतात अस्तित्वात होती असं शरद पाटलांनी सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर दुसरी एक आपल्या देशामध्ये अर्थशास्त्राची परंपरा आहे. त्यानंतर धर्मशास्त्राची एक परंपरा राजसत्तेची आहे आणि सर्वात महत्त्वाची राजसत्तेच्या संदर्भात बौद्ध परंपरा. अशा 4 राजकीय परंपरांचा भारतात गेल्या 5000 वर्षाचा इतिहास आहे. यामध्ये महाभारतात एक वचन आलेलं आहे. महाभारतात असं म्हटलेलं आहे की राजाने प्रजेच्या हितासाठी, गर्भवती स्त्री गर्भाच्या हितासाठी जशी जपून वागते तसे राहिले पाहिजे. गर्भस्थ बालकाला बाधेल म्हणून गर्भवती स्त्री ज्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडीवर स्वेच्छेने नियंत्रण घालते त्याप्रमाणे राजाने आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून प्रजेच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे असं महाभारतात म्हटलेलं आहे. ही परंपरा तर कोणते राज्य करते पाहताना आपल्याला दिसत नाही. प्रजेचं जाऊ द्या, कोणाचं हित काय जपतात त्याची चर्चा आपल्याला इथे करायची आवश्यकता नाही. कौटिल्य नावाचा एक तत्वज्ञ आपल्या देशात होऊन गेला. त्यांनी काही राज्यशास्त्राबद्दल काही कलमं तयार केली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं होतं की राजाला व्यक्तिगत इच्छा आकांक्षा नाहीत, राजपदाची कर्तव्य व्यक्तिगत इच्छा आकांक्षापेक्षा महत्वाची असून तो त्याने बांधला गेलेला आहे. व्यक्तिगत इच्छा राजाला असू नयेत अशी संकल्पना त्यांनी व्यक्त केलेली होती. आणि त्यानंतर जे काही धर्मशास्त्र आहे वैदिक ब्राह्मणांचं, ते कानेनी 5 खंडामध्ये भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिलेला आहे. त्या सगळ्या धर्मशास्त्राचा जर आपण विचार केला, आम्ही हिंदू म्हणून घेणाऱ्या 90% बहुजन समाजाच्या हक्क अधिकाराबद्दल कोणतीही चर्चा या धर्मग्रंथात केलेली अपवादाने सोडलं तर दिसत नाही. शेती कशी पेरावी, खळं कसं घालावं, ज्वारीची कशी रास करावी असं कुठलंही मंत्र, कुठलंही सूत्र वैदिक ब्राह्मण ग्रंथामध्ये नाही. आणि म्हणून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्रुती स्मृती उपनिषद 7500 ग्रंथ आहेत कानेनी सांगितलेले, संस्कृत ग्रंथ आहेत. त्यामध्ये कुठेही शेतकऱ्यासंबंधीचे प्रश्न मांडलेले नाहीत, त्याच्या हिताचे प्रश्न मांडलेले नाही. ऋग्वेदाच्या पूर्व कालखंडामध्ये काही ऋतू आलेल्या आहेत, त्या भारतीय स्त्रियांनी शेती करताना रचलेली गाणी आहेत. त्यांनी वरुणाला सांगितलेलं जास्त पाणी पडू दे, जास्त पीक येऊ दे, चांगल्या गायी आमच्या दुभत्या होऊ दे, आमच्या लेकरांना दूध प्यायला मिळू दे, आनंदी आनंद फुलू दे, झाडांना फुलं लागू दे, फळं लागू दे, ह्या पूर्वाश्रमीच्या कृषी संस्कृतीतून आलेल्या प्रार्थना आहेत. नंतर त्याचं असिमिलेशन झालेलं आहे. हे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, आ साळुंके, शरद पाटील, महर्षी उत्तर रामजी शिंदे, दिनकरराव जवळकर, जय देव भास्करराव जाधव अनेक लोकांनी सप्रमाण सिद्ध केलेला आहे. लक्ष्मणशास्त्री जोशीपर्यंत त्याचे विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणून ह्या धर्मग्रंथामध्ये जिथे आमचा विचारच नाही, तुम्ही साधी कल्पना करा. महिलांसाठी एक साधा प्रश्न विचारतो की आपण समजा उपवास तपास करतो. उपवास तपास कशासाठी करतो? उपवास केल्यावर आपल्याला पुण्य मिळते. आता पुण्य नावाची गोष्ट आहे, कुठे खर्च करता येते, कोण विकत घेतो या पुण्याला, पुण्य कुठे विकता येतं? आता मी कार्यक्रमाला आलो, तुम्ही मला म्हटले संध्याकाळी जाताना सर मानधनाचे पैसे नाहीत, ते 100 किलो पुण्य घेऊन जावा, तर मी काय जाळू बायको घराट्यानं मारेल घरी गेल्यावर. हे तिकडं पुण्य जाळ म्हणेल, इथे घरी इथे गाजर घ्यायचं आहे, भाजी घ्यायची आहे, डाळ घ्यायची आहे, तांदूळ घ्यायचे आहे, ते पुण्य देऊन येते का?
हे पुण्य कुठं वापरता येतं? बँकेत ठेवता येतं का? तुम्ही गेलं म्हटलं आम्हाला 10 किलो पुण्य ठेवायचं खातं उघडायचं, मॅनेजर तुम्हाला येण्याच्या इस्पितळात पाठवाय, पण आम्ही पुण्य कमावतोय, पुण्य कुठं खर्च होतं? पुण्य घेणारा एकच माणूस आहे, ते वैदिक ब्राह्मणी ग्रंथाला सांगितलं, त्याचं नाव आहे चित्रगुप्त। त्याच्याकडे तुमची नोंद राहते, तिथे गेल्यावर तुमचं पुण्य जास्त असेल कुठं पाठवतो तुम्हाला? कुठं पाठवतो? स्वर्गात पाठवतो। स्वर्गात काय मी सांगितलंय का? लिहून ठेवलंय स्वर्गात काय। स्वर्गात गेल्यावर तुम्हाला काय करायचंय? स्वर्गात गेल्यावर काम करायचंय का? तिथे रंभा उर्वशी आहे, लोडाला टेकून बसा शाकीरदारासारखं, त्या तुम्हाला डान्स करतात, प्यायला दारू आणून देतात, किती मजा आहे, भूक लागत नाही, म्हातारं होत नाही, सगळे सुख आहेत ना। आता पुण्य कमवणाऱ्याला जर विचारलं तुम्ही ते धंदे करायसाठी इथं पुण्य करतात, त्याला किती वाईट वाटेल? ताराबाई शिंदेनी 1885 साली स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये हा मूलभूत प्रश्न उपस्थित केलेला आहे, हे दुष्ट पुरुषांनो ऋषींनो तुम्ही जे धर्मशास्त्र लिहिले त्यामध्ये पुरुषांसाठी स्वर्ग आहे, पण आम्हा स्त्रियासाठी काय व्यवस्था केलेली आहे? कारण स्त्रियांनी जर स्वर्गात गेलं तर त्याच्यासाठी काय मग? कारण स्त्रियाच्या स्वर्गाची कल्पनाच आपल्या धर्मशास्त्रामध्ये नाही, कारण स्त्रियाला माणूसच म्हणून या धर्मशास्त्राने मान्यता दिलेली आहे। म्हणून ताराबाई शिंदे म्हणाल्या, हे तुम्ही जनावरांनी लिहिले धर्मशास्त्र आम्हाला स्त्रियाला बंधनकारक कशासाठी आहे? आमच्या सुखादुःखाचा विचारच नाही। त्यांच्या स्वर्गात कशाला रंभा उर्वशी पाहिजे? तिथे हिरो पाहिजे ना, पण त्यांचा उल्लेखच नाही, कारण तशा कथाच नाही, कारण त्यांना माणूस म्हणूनच गृहित धरलेलं नाही। मग शरद पाटील तर म्हणतात ती स्त्री सत्ता होती, मात्र सत्ता होती, स्थितीचा शोध स्त्रियांनी लावला, धर्म तिच्यामुळे अबाधित राहिला, तिने या सृष्टीला जन्माला घातलं, ती आपली माता जगन्माता भवानी तुळजाई दुर्गा ती आहे, तिचाच जर अवहेलना करून तिला सर्व जातीय स्त्रियांना शूद्र कुठल्या त्यांना वर्णच दिलेला नाही, म्हणून ही लढाई किती अवघड आहे महिलांसाठी याचा तुम्ही विचार करा। महात्मा ज्योतिराव फुले, महाराज सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब पंजाबराव देशमुख हे ते महानायक आहेत, ते स्त्रियांचे उद्धार करते आहेत। त्यांनी खऱ्या अर्थानं तुम्हाला माणूस म्हणून प्रतिष्ठा दिलेली आहे आणि संविधानामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, कलेक्टर, कमिशनर, न्यायाधीश पाहिजे ते होण्याचे हक्क या भारताच्या संविधानात दिलेले आहेत, कुठल्याही धर्मपुस्तकाने दिलेले नाही। आणि म्हणून ही लोकशाही समाज व्यवस्था, राजकारणाबद्दल निगेटिव्ह बोलून आपल्याला राजकारण समजून घेता येणार नाही, त्याच्यापासून आपण पलायन केलं तर आपण लोकशाहीमध्ये कायदे व्यवस्था निर्माण करणारी सर्वोच्च सत्ता तुमच्या बहुजनाच्या ताब्यातून निघून जाईल, आणि म्हणून ती व्यवस्था आपण त्यापद्धतीने लक्षात घ्यावी। तिसरा जो विचार आहे राजकीय व्यवस्थेचा भारतीय तत्वज्ञानाच्या संदर्भात, तो बुद्धाने मांडला आणि बुद्धाने सांगितलं होतं की राज्यविहीन अराजक समाज सर्वांनाच धोकादायक, अशा परिस्थितीत राजाने धर्म व नैतिकतेचे पालन केले तर राजसत्ता लोकांना सुखकारक होते। राज्यव्यवस्था नाकारली का बुद्धाने सुद्धा? बुद्ध म्हणतो की राज्यविहीन समाज हा अराजकतेला आमंत्रण देतो, म्हणून राज्य असलं पाहिजे, पण राजा हा लोककल्याणाचा विचार घेऊन वावरत असेल तर ती राज्यव्यवस्था लोकांना हितकारक ठरते। जो कोणी असा माणूस म्हणत असेल की मला राज्याची गरज नाही, तो एकतर वेडा असावा नाहीतर महापुरुष तर असावा, असं त्यांनी सांगितले। आणि राज्यव्यवस्थेची गरज आहे, इथून पलायन करू नका, पण ही राज्यव्यवस्था नीट करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे बुद्धाने सर्वप्रथम सांगितलं। आणि त्यांनी सांगितलं की राज्यसंस्थेची निर्मिती ईश्वरापासून झालेली नाही, ती माणसापासून झालेली आहे, ती सामाजिक करारातून झालेली आहे। आणि एक मूलभूत सिद्धांत बुद्धांनी मांडला, तो इटालियन रेनिसामध्ये 14व्या शतकात मांडला गेला, त्या तत्ववेत्त्याने ज्या पद्धतीचा चर्च आणि चर्च पादरी आणि राज्यकर्ते हा संघर्ष एक भिंत घालून जसा सोडवला, आम्ही म्हणतो रेनिसा युरोपमध्ये झाला ते तत्वज्ञान भारतात आलं, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की जगाचे तत्ववेत्ते काय असतील ते असतील, आपण जगामध्ये मार्क्स फ्राईड हे तत्ववेत्ते मानतो जगामधले, मार्क्स एक अर्ध्या जगावर मार्क्सच्या विचाराची सत्ता आली गेली, फ्राईड हा मानसशास्त्रज्ञ होता, हे जगातले मोठे तत्ववेत्ते आहे, परंतु त्या सगळ्याच्या मुळाशी बुद्ध आहे, तो बुद्ध या सगळ्या तत्वज्ञानाचा गाभा आहे, तो भारतात जन्माला आला हेच आपल्याला माहिती आहे, म्हणून बुद्ध हे तत्ववेत्ते आहे। म्हणजे बुद्धाने पहिल्यांदा सगळं सांगितलं की मूलभूत तत्वज्ञान काय आहे, माणसाला केंद्रस्थानी ठेवून, म्हणून बुद्धाने सांगितलं, तेव्हा सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं राज्यव्यवस्था असली पाहिजे, पण राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेची कलमं बुद्धाने स्पष्ट केलेली आहेत। बुद्धाने पहिलं कलम घातलं होतं की राजाज्ञेची सत्ता, धर्माची सत्ता पारलौकिक आध्यात्मिक बाबीवर असली पाहिजे, म्हणजे आपल्या संविधानाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की तुम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु हे धर्म स्वातंत्र्य अटी शर्तीच्या अधीन राहून दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण तो कुठं? व्यक्तिगत उपासना आणि पारलौकिक संकल्पना, एवढ्या पुरताच भारतीय संविधानाने धर्म मान्य केलेला आहे।
व्यक्तिगत उपासना म्हणजे काय? तुम्हाला कोणाची उपासना करायची तुम्ही करू शकता, तुमच्या घरात करू शकता, आणि तुमच्या धर्म पुस्तकातली जी कलम आहे ज्या धर्मावर तुमची श्रद्धा आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन फक्त मेल्यावर तिथे जाऊन करा परलोकामध्ये, ते भारतात करण्याचा प्रयत्न करू नका। गीतेत जर म्हटलं की आत्मा मरत नाही माणूस मरत नाही आणि तुम्ही जर न्यायाधीशाला खून करून सांगायला लागले माझ्या धर्माचं तत्वज्ञान आहे तर संविधान कायदा मान्य करेल का? किंवा ख्रिश्चन धर्मात कुठलं सूत्र आहे, इस्लाममध्ये एखादं सूत्र आहे ते म्हणत असते की आमचं धर्मपुस्तक असं मानत नाही तर त्याला कायदा प्रतिबंध करेल, हे संविधानाचं सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्य आहे। त्याला धर्मनिरपेक्षता म्हणले, माणसाला धर्म आहे पण राष्ट्राला धर्म नाही। पारलौकिक आणि व्यक्तिगत उपासना पद्धती हे बुद्धाने तेव्हा सांगितलेलं आहे की पारलौकिक कायद्यामध्येच फक्त काय करायचं असेल ते धर्माने करावं आणि इहलौकीचे कायदे भौतिक कायद्यावर नियंत्रण करण्याचं काम राजसत्तेने करावं, इतकी स्पष्ट भूमिका मांडणारा बुद्ध हा जगातला पहिला तत्ववेत्ता होता। युरोपमध्ये रेनिसांस नंतर झाला आणि त्यांनी धर्माच्या अनुषंगाने अशा वेगवेगळ्या बाबी मांडल्या हे आपल्याला माहिती आहे, त्या दृष्टीने आपल्याला पुढे जावं लागेल। बहिणीनो आणि भावंडांनो, दीड तास जवळपास झालेला आहे, मी आपला फार वेळ घेणार नाही, तुम्ही ऐकत बसायला लागले म्हणून किती वेळ बोलेल तुमचा मी अंत पाडणार नाही। अत्यंत आपण चांगले श्रोते आहात, चांगल्या पद्धतीने ऐकत आहात याचा मला आनंद आहे। मी आपल्या कुटुंबातला आहे, मी काही शहाणपण सांगायला तुमच्याकडे आलेलो नाही। मला असं वाटतं की माणसं बदलली पाहिजेत, तुमच्यापैकीच मी आहे। आपल्या समाजाचं वाटोळं का झालं? इतके महापुरुष युगनायक आपल्याकडे असताना हा प्रॉब्लेम का तयार झाला? या पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा करत आहोत, म्हणून अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी आपण सातत्याने मांडत राहूया। राजसत्ता, धर्मसत्ता, लोकशाही आणि वर्तमानातील राजकारण हे सगळं जे वैचारिक प्रबोधन आहे ह्या सगळ्या तीन सूत्रामध्ये गुंतलेलं आहे। तुम्हाला धर्मही नाकारता येत नाही, सत्ता ही वाईट नाही, सत्ता लोकहिताकरता वापरण्यासाठी लोकशाहीचा जन्म झालेला आहे। लोकशाही प्रतिनिधिक स्वरूपात असते, डायरेक्ट लोकशाही जगात कुठेच अस्तित्वात नाही। हे प्रतिनिधी निवडून द्यायचे अधिकार सर्वसामान्य जनतेला नागरिकाला आहेत। पुन्हा एकदा नाही रे, गरीब श्रमिक वर्गाचं राज्य या देशात आणायचं असेल तर प्रत्येक माणूस मतदार हा सक्षम सदन झाला पाहिजे आणि त्याला पाहिजे असलेला माणूस त्याने सत्तेमध्ये निवडून पाठवला पाहिजे। जे लोक आज सत्तेमध्ये आहेत, जे हिटलरचे वंशज वारस म्हणून वर्तन व्यवहार करतायत, अमानुषतेकडे हा देश चालला जाईल। धर्माचं राज्य हे थोतांड आहे। एखाद्या स्टेटला धर्म निर्माण करण्याची कोणी भाषा करत असेल तर तो अराजकतेकडे चाललेला मार्ग आहे। पाकिस्तानने तो प्रयोग केला, पाकिस्तान अध्यपतनात गेलेला आहे। कुणी जर म्हणत असेल की आमचं राज्य आल्यावर आम्ही हिंदू राष्ट्र करू, हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे। ज्यांना हिंदू धर्म पाळायचा आहे त्यांना पाळण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे, पण राज्याला राष्ट्राला धर्म असणार नाही हेच मूलभूत सूत्र घेऊन पुढच्या राज्यकर्त्यांनी वर्तन व्यवहार केले नाही तर भारतामध्ये अराजकता माजे। आणि पहिल्यांदा या भावनिक सरोगसीतून बाहेर या, व्यवहारावर बोला, रोमॅन्टिसिझम मधून बाहेर पडा। आमच्या श्रमाला आमची किंमत मिळते काय? आमच्या मुलाबाळांना शिक्षण मिळालं पाहिजे। या लोकशाही व्यवस्थेने 25,000 खेड्यामध्ये 6,500 खेड्यामध्ये अत्याधुनिक शाळा निघाल्या पाहिजेत। आमच्या गावाला विमानतळ झालं पाहिजे, इस्रोचं सेंटर आलं पाहिजे। जातीय धार्मिक दंगली बंद झाल्या पाहिजेत, भाषावाद बंद करा, बहुभाषिक आपण झालं पाहिजे, अनेक भाषा आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत। कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्याळम, हिंदी, इंग्रजी, जापानीज, जी वाटेल ती भाषा, शिवाजी महाराज त्या काळामध्ये बहुभाषिक होते, जिजाऊ बहुभाषिक होत्या, संभाजी राजांनी तर अनेक भाषेत ग्रंथलेखन केलेलं आहे, बाबासाहेब ज्ञानवंत महापंडित होते। म्हणून हे जे परंपरा ज्ञानाचे परंपरा घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल तर हे प्रांताचे भेद मोडून टाका। हिंदू मुसलमान हा काल्पनिक संघर्ष ज्या पद्धतीने उभा केला जातो त्या पद्धतीचा तो आहे का याची तपासणी करा। कोणाच्याही इशाऱ्यावर वर्तन करणं हे म्हणजे आपण अध्यपत्राला आमंत्रण देणं असं होत आहे, त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो। जरूर अराजकाची परिस्थिती भारतामध्ये आहे, एक भयावह समूहावर, एका वीक पॉईंटवर हा भारत देश उभा आहे। भारतातला कोणताही तत्ववेत्ता, विचारवंत ह्या विद्यमान सरकारला चांगुलपणाचा मार्ग देत नाही। सगळे लोक ह्या ह्या व्यवस्थेच्या विरोधात आहेत। काय चाललेलं आहे? कोविडच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कायदे हाऊसमध्ये झाले, आता संविधान शिल्लक आहे का असा प्रश्न विचारायची आता व्यवस्था निर्माण झालेली आहे। आणि म्हणून काय काय कायदे आले ते लागू झाल्यावर तुम्हाला कळतं। म्हणून एक प्रकारची हुकुमशाही पुढे तुम्हाला येऊ द्यायची नसेल तर तुम्ही जागरूक व्हा। आपलं सरकार, आपल्या विचाराचं सरकार 100% आणायचं असेल तर नागरिकांमध्येच बदल व्हावे लागतील, त्या पद्धतीने विचार करावा लागेल। 100% मतदान करा, पैसे घेऊन मतदान करू नका। कुर्ती व्यवस्था चांगली या विचारात पडण्यापेक्षा सर्वोच्च व्यवस्था, चांगल्यात चांगली व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे। आणि मग तूट टिकली पाहिजे, ती टिकायची असेल तर आपण जगलं पाहिजे, विचार केला पाहिजे, त्या दृष्टीने आपण वाटचाल करूया। त्या अमानुष परिस्थितीला न घाबरता आपण संघर्ष करण्याची भूमिका घेऊया।
एक प्रकारचा न्यूनगंड तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावा म्हणून मी हे तुम्हाला भीती घालत नाही. तुम्हाला वास्तवाचं भान आलं पाहिजे. तुम्ही त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे 24 तुब्याचा महानायक महासम्राट म्हणून औरंगजेब होता. हवा सुद्धा त्याच्या विरोधात प्रतिबंध करायला घाबरत होती. कोणताही सामान्य सरदार, कोणताही राजा, कोणताही पोर्तुगीज, ब्रिटिश, अनेक फ्रान्सिस, त्या काळात जे कोणी सत्ताधीश भारतात आले होते कोणाची हिंमत औरंगजेबाच्या विरोधात लढण्याची नव्हती. पण जिजाऊने सांगितलं शोभाला शोभा, अरे हा किती मोठा महासम्राट असला तर हा मानवद्रोही आहे आणि अशा हजारो मानवद्रोह्यांना नेस्तनाबूत करून तुला रयतेचं कल्याण करायचं आहे म्हणून मी तुला जन्माला घातले. साई रामर शेख म्हणाला पेराव तेच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीने पराक्रम पेरला शिवाजी सर्जा अवतरला. आला आला शिवाजी आला योग्य समय आला लाल जनतेला जिजाने दिला मराठ्यांना करार जय जयकार. थोर त्याचे उपकार तुमच्याला नाही फिटला. ती आहे जगन्माता जिजाऊ. तिने जन्माला घातलं. तुम्हाला वाटत असेल नवस करून लेकरू होते, लेकरू तुम्हाला पुरून टाकेल ना आसारामाचा शिष्य होईल. त्याला दोष देऊ नका. माय मावल्या म्हणतात लेकरू रस्त्यावर खेळत असतं त्याला बोलवतात पिंट्या पिंट्या इकडे ये, घरात बोलवतात हळूच पदरात काढून एक लाडू काढून त्या तोंडात कोंबतात पुसून बाहेर जा म्हणतात. त्याला कळते की जे मिळतं ते एकट्यानं चोरून खायचं असतं. ते मोठं झालं की मायबापाला घरून रस्त्यावरून बाहेर काढतात. ही आमची परंपरा नाही. दुर्दैवाने अवघाचे संसार सुखाचा करीन. तुकाराम महाराज म्हणाले नीट संसार करा, लेकरवाळ करा, लग्न करा, वेळेत लग्न करा. लग्न होत नाहीत आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे? 40 वर्ष लग्न झालं नाही की तो मुद्दा आपलं होतच नाही. तो म्हणतो देशाकरता ब्रह्मचारी राहिलो मला मुख्यमंत्री करा, प्रधानमंत्री करा. नाही प्रॉब्लेम आहे आपल्याकडे काही वेगळं केले. लग्न न करणं लई भारी वाटतं आपल्या लोकांना. त्याला संत करून टाक. त्याचा प्रॉब्लेम त्याला माहिती. आपण कशाला भाग्यात पडतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जगाचा एक नियम आहे. ज्याला लेकरं बाळ नाहीत, बायको नाही, संसार नाही, त्याला जर तुम्ही सर्वोच्च स्थानी बसवलं तर तुम्हाला कोणाचाही संसार ते होऊ देत कोणाचं नीट होऊ देते. त्याला देखोच ना तुमचं. आम्ही मोदीजींना विनंती केली तुम्हाला संसार नाही चांगली गोष्ट आहे, पण अदानी अंबानीचा संसार का चालू आहे? आम्ही काय वाटोळ केलं तुमचं? कशाला आमची अर्थव्यवस्था घसरवली तुम्ही? आत्महत्या करतोय आमची मुलं. 18 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अरे कुठलं सुप्रीम कोर्ट आहे या देशामध्ये? का सुमोटो याचिका दाखल झाली नाही? तुमची हिंमत आहे काय? देशातल्या राज्यकर्त्याचे तोंड वर करून सांगतात आम्ही विश्वगुरु भारताला बनवणार आहे. ज्या बाईचा नवरा मेलेला आहे त्या विधवा स्त्रीच्या डोळ्यामध्ये बोलून दाखवा आम्ही देशाला विश्वगुरु बनवणार आहे. तुम्ही माहिती लाल आहे. कुठे चालला आहे समाज? कुठे शिक्षण आहे? बेचिराग झालेला हा समाज आहे. नशेच्या दुष्टचक्रामध्ये अडकवणारे भांडवलशाह कोण आहेत? कोण या देशातली हवा विकत घेतलेला आहे? तुमचे मोबाईल कनेक्टर, तुमचं बेडरूम सुद्धा सुरक्षित नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्य झिरो आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. तुम्हाला मी बेडरूम मध्ये सुरक्षित आहे बायकोसोबत, तुमचा कधी व्हिडिओ बाहेर आहे तुम्हाला सांगता येत नाही. इतके असुरक्षित तुम्ही झालेले आहात. दहशत, असिम्युलेशन. ग्रामची म्हणाला सहमती आणि दहशत. भारतात सहमती नाही, दहशतीच्या भरोशावर हे राज्य निर्माण केलेलं आहे. प्रत्येकाच्या डोक्यात भीती आहे. ईडी येईल, काय होईल, चालू भाजपला काय होईल, नोटीस येईल, चालला भाजपला. ही दहशत कशातून तयार झाली आहे? आणि म्हणून घाबरू नका. प्रबोधनकार ठाकरे म्हणाले आम्ही सुद्धा या सरकारला आव्हान देतो, आम्हाला गरीब करू नका, आम्हाला लाचार करू नका, आमच्या शेती हिरावून घेऊ नका, आमच्या कपाळाचे कुंकू पुसू नका, आम्हाला शिक्षण द्या, आमच्या खात्यातले पैसे लंपास करू नका. अदाणी अंबानी भांडवलशाह दलाल यांच्या घशामध्ये या देशाच्या मातीचे कण विकू नका. जर हे तुम्ही केलं नाही तर एक दिवस असा येईल तुम्हाला वाटत असेल आम्ही सुखी आहे. रजनीस आपल्या व्याख्यानात नेहमी एक गोष्ट सांगायची. त्यांनी सांगितली एक महत्वाची गोष्ट आहे, आजच्या राज्यकर्त्याला 100% लागू होते ते सांगतो थांबतो. एक राजा होता, मातला लोकांचा पैसा खाऊ, महाल बांधला, सप्तरंगी महालात राहायचा. एका दिवशी प्रधान पळत आला आणि राजाला सांगितलं राजेश्री आपल्या नगरामध्ये एक अघटित घटना घडली. म्हणलं काय झालं? एक माणूस आला आणि त्यांनी आपल्या शहराला राज्याला पाणी पुरवठा करणारा जे तलाव आहे ना त्याच्यामध्ये माणसं वेळ व्हायचं औषध टाकलं. राजाने एकच प्रश्न विचारला प्रधानाला, आपल्या राजवाड्यातली वीर सुरक्षित आहे का? तो म्हणला वीर सुरक्षित आहे, 12 झाकणं लावून झापून ठेवले म्हणलं तिला, तिचा काही प्रॉब्लेम नाही. मग जाऊ दे आपल्याला जनतेचं काय देणं घेणं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला ते सगळं पाणी राज्यातल्या लोकांनी पिलं, अख्खा राज्यातली लोक येडी झाली. त्यांनी अंगावरचे कपडे काढून टाकले, सगळे नागवे झाले. आणि त्यांना आता राजा वेडा दिसायला लागला. ते म्हणाले आम्ही हमारे जैसा राजाचे. ते राजा पागल आहे, कपडे चालते घुमताय. आम्हाला आमच्यासारखा राजा पाहिजे. तुम्ही जर आम्हाला दंग केला ना तुमच्या अंगावर सुद्धा आम्ही कापड शिल्लक ठेवतो. आम्ही आमचा राजा, तुम्ही आम्हाला आमच्या दुःखावर तुम्ही असत असाल. ही लोकशाही नाही,
आमच्या वेदनेवर जर तुम्ही आमचं रक्त पिऊन जर तुम्ही आयश आराम करत असाल आणि मोदीच्या घशात जर दारूचे पेले होत असाल अदानीच्या अंबानीच्या, तर आमचा तुम्हाला श्राप आहे की आम्ही सुद्धा नंगे होऊन जर रस्त्यावर आलो ना तर तुमच्या अंगावर सुद्धा आम्ही काही शिल्लक ठेवणार नाही. हा व्यवहार आहे जगात. म्हणून सावध व्हायची ही वेळ आहे. लोक म्हणायला लागले की आम्हाला आता आमच्या सरकार राजा पाहिजे आणि तरी मोर्चा काढला मोठ्या राजवाड्यावर आणि आता राजा जेव्हा घाबरला तर काय होईल म्हणजे प्रधान म्हणाले लोक आपल्याला मारून टाकतील कपडे काढाल बाहेर या म्हणा तुम्ही त्याच्यासारखे होत असं होत नाही. आणि म्हणून ही लोकशाही व्यवस्था आहे. आमचा सत्यावर विश्वास आहे. सत्याला मरण नाही सत्यमेव जयते त्या दिशेने आम्ही जाऊ. प्रोजनकार ठाकरे म्हणाले जे नंगे होत नाहीत ते मोक्षाला जाऊ शकत नाही. नंग्याला खुदाही डरतो आणि राज्यकर्त्यालाही खरे भय नंग्याचेच वाटतं. या भारताला मुक्त केले ते एका नंग्या फकीरानेच. देवामध्येही जो नंगा तोच महादेव ठरला. जो नंगा नाही त्याचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही तेव्हा गड्यात तूही नंगा हो. शेवटी हा पर्याय आपल्याला शिल्लक राहील आणि म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागेल. रस्त्यावरचा संघर्ष करावा लागेल. आणि आपल्यासाठी आज कुठल्याही धर्मपुस्तकापेक्षा कुठल्याही धर्मापेक्षा धर्म हा व्यक्तिगत बाब आहे. नेहमी पुरोगामी विद्रोही चळवळींना धर्मद्रोही ठरवलं गेलेलं आहे. आमचं म्हणणं आहे आमच्या धर्माला विरोध नाही. धर्मातल्या पाखंडाला नेस्तनाबूत करणं हा मूलभूत आमचा सिद्धांत आहे. जे तुकोबांनी सांगितला गाडगे महाराजांनी सांगितला जो महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितला तुमचं धर्मशास्त्र म्हणत असेल बाई मेल्यावर त्यानं सती केलं पाहिजे आणि आमचे शाहू महाराज सयाजीराव म्हणत असतील की हे सती जाणारा कायदा करून त्या सतीला जगण्याचे अधिकार आहेत तर तुमचं धर्मशास्त्र आम्ही लाथाने उडवतो आणि शाहूचा धर्म आमचा धर्म म्हणून आम्ही मानतो. आमच्या हिताचे पुनर्विवाहाचा कायदा शाहू छत्रपतींनी केला सयाजीराव महाराजांनी कायदा केला. आमच्या मुलींना शिक्षण देण्याचे कायदे केले शूद्रांना शिक्षणाचे अधिकार दिले. जाती व्यवस्था संपवणारा कलम भारतीय संविधानात आलं. अस्पृश्यता संपली 14 कलमाने. तुम्ही म्हणत असाल की मनुष्य जन्म जात आहे अपवित्र आहे पाकी लोक हलक्या जातीत जन्माला येतात. तुमचा कोणताही देव धर्म असेल तर त्याला आम्ही नाकारतो आणि संविधानातलं कलम हे आमचं धर्मपुस्तक हे आम्ही जाहीर करतो. हे तोतांड नाही हे व्यवहार आहे हे तत्वज्ञान नाही हे व्यवहार आहे रोमॅन्टिसिझम नाही. आमच्या जगण्याचा मूलभूत सिद्धांत म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला पुढे या पद्धतीने जावं लागेल तर खऱ्या अर्थानं भारतातील लोकशाही जिवंत राहील याचा आपण नीटपणे विचार करावा. मला आपण या ठिकाणी बोलावलं माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो. वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है. वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है माथे पे उसके चोट का गहरा निशान है. दुष्यंत कुमाराच्या ओळी आहेत. वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है माथे पे उसके चोट का गहरा निशान है. सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर झोले में उसके पास कोई संविधान है. उस सिर फिरे को यूं ही नहीं बहला सकोगे आप. उस सिर फिरे को यूं ही नहीं बहला सकोगे आप. वो आदमी नया है मगर सावधान है उसके झोले में उसके पास कोई संविधान है. ही ताकद भारतीय लोकशाहीची आहे. आणि म्हणून ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर लोकशाहीतले तत्व घरदार चालत तुमच्या दारापर्यंत येणार नाहीत. लोकशाहीमध्ये राजा निवडण्याचे तुम्हाला अधिकार आहेत तर तो अधिकार जोपर्यंत या भारतातली जनता पूर्णपणे 100% वापरत नाही तोपर्यंत संविधानाला अंगरेत असलेली लोकशाही या देशात येऊ शकत नाही. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करूया. धन्यवाद. जय जिजाऊ. जय श्री.